महाराष्ट्र मंडळ शिकागो या संस्थेचा मी आणि अमृता आम्ही दोघेही मनापासून आभारी आहोत. आपल्या दिवाळी उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या अनौपचारिक स्नेह मेळाव्यामध्ये आम्हाला दोघांनाही आपल्यासमोर येण्याची आणि काही गप्पा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मंडळाचे सुचेता आणि पंकज जोशींचे, कल्पना आणि संदीप नेमकर यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. मी अमृताला सांगत होतो की जवळजवळ 1994 पासून मी अनेक वेळेला शिकागोच्या सगळ्या रसिकांच्या समोर येत गेलेलो आहे. नितीनपासून अनेकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना पण येत गेलेलो आहे. मला असं वाटतं तुम्ही सर्वाधिक मुलाखती घेण्याचा विक्रम तुमच्या नावावर आहेच, पण आता अमेरिका, शिकागो आणि या भागात सर्वाधिक कार्यक्रम करण्याचा विक्रमही लवकरच तुमच्या नावावर येईल असं मला वाटतं. मी आमच्या गप्पाचकाला आरंभ करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आयोजकांच्या परवानगीनं आपल्याला करतो की विखरून बसलेल्या मागपर्यंत गेलेल्या मंडळींनी जर मधल्या जागा भरून घ्याव्यात, पुढे येऊन बसला तर आम्हाला समोर अशी गच्च भरलेली रसिक दिसले की आमचा उत्साह अधिक वाढू शकतो. त्यामुळे पुढे येऊन बसायला हरकत नाही, मधल्या गाळलेल्या जागा भरून घ्यायला हरकत नाही. मी आयोजकांची परवानगी घेतलेली आहे. हां, समोरच्या टप्प्यामध्ये रसिक दिसले की आम्हाला जरा उत्साह वाढतो. माईक जर थोडी पट्टी वरची करायला हरकत नाही. लिटल बिट अप माईक. धन्यवाद. आता जर आम्हाला या अनौपचारिक गप्पांच्या मैफिलीमध्ये उत्तमोत्तम रसिक आपण आहात याची मला कल्पना आहेच, पण ते असे सगळे एकत्र एकवटल्यानंतर अधिक आनंद वाटला आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अशासाठी की अनपेक्षितपणे डिसेंबर जानेवारीला सुरू होणारा भटभाचा सगळा पाऊस तो इतक्या अचानकपणे आज नमनालाच इथे आला आणि तरीही तुम्ही वाट काढत इथपर्यंत येऊन आमच्यावरचा जो विश्वास दाखवताय त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. आजचा कार्यक्रम म्हणजे मी आणि अमृता अनौपचारिक गप्पांची शब्द मैफल रंगवणार आहोत. नाटक, चित्रपट, तिच्या वेगवेगळ्या कलाकृती याविषयी तिला विचारत तिच्याकडनं त्या सगळ्या गोष्टींविषयी मी अनेक आठवणी आणि गमती तिच्याकडनं आपल्यासाठी काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि गप्पा असल्यामुळे मी मध्ये बोलणार आहे आणि ते मध्ये बोलत असताना ते रीतीला धरून बोलणार आहे की ज्याच्यातनं तू नियमाने सजगपणे बोलत जाशील. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. तर हे इतकं अनौपचारिक सगळं असणार आहे आणि तुम्ही अनेकांना बोलत करता. शब्द तुमचे दोस्त आहेत, तुमचे मित्र आहेत, जवळचे मित्र आहेत असं मला नेहमी वाटतं, कारण तुम्ही ज्या लिलया मुलाखती रंगवता खरोखर म्हणजे एक असते एक टेक्निकल मुलाखत, पण सुधीरजींबरोबरची प्रत्येक मुलाखत ती तुम्ही पाहायला जा किंवा तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर ती मुलाखत द्या हा एक अत्यंत युनिक असा अप्रतिम असा अनुभव असतो. मला तुम्हाला विचारायचं की शब्दांशी तुमचं नातं, म्हणजे तुमच्यावर शब्दांचा प्रभाव कुणामुळे पडला असं पहिल्यांदा मीच तुम्हाला प्रश्न विचारणार. तुम्हाला एक लक्षात आलं असेल की अलीकडच्या टप्प्यावर सगळीकडे फिक्सिंग होत असताना आमच्यामध्ये फिक्सिंग नाही, त्यामुळे अचानकपणे मी बोलायला सुरुवात करताना तिने प्रश्न विचारला आणि सुरुवात झाली की आमच्यामध्ये फिक्सिंग नाही, केमिस्ट्री आहे. इतकं आम्ही अगदी अनौपचारिकपणे ही शब्द वैफल पुढे चालू राहणार आहे किस्से कथनाच्या माध्यमातून. तिने विचारले शब्दांचे संस्कार कोणाचे. खरं तर जवळजवळ 3 पिढ्यातल्या नामवंत वक्त्यांच्या वक्तृत्वातनं ऐकत ऐकत शब्दांचे संस्कार होत गेले आणि याला कारणीभूत पुणे. पुण्यावर लोकांनी कितीही कशी टीका केली तरी सगळे निवृत्तीला पुण्यामध्येच येतात. या पुण्या मी माझ्यावर खरेतर संस्कार केले, त्याचं कारण 3 पिढ्यातले नामवंत वक्ते मला या पुण्यामध्येच ऐकायला मिळाले आणि त्याही आधी भांग्या पत्र्या सोने मारुती मुरलीधराला खुन्या म्हणती अशा सारखी चित्र विचित्र नावं असलेल्या पुण्याच्या देवदेवतांच्या देवळांमधनं
लहानपणी आजी आजोबांच्या बरोबर कथा कीर्तन प्रवचन याला नियमितपणे जात असताना नामा म्हणे तुका म्हणे ज्ञानदेव म्हणे असं दुसऱ्यांनी म्हटलेलं समोरच्या तिसऱ्यांना आपलंच असल्याच्या आत्मविश्वासाने सांगणारे आद्य परफॉर्मर भेटले. त्यांची शब्दांवर हिकमत होती, सुरांची दाढ होती, अभिनयाचं अंग होतं, त्यातनं मला शब्दसुरांची गोडी निर्माण झाली. आणि नासी फडके, वि स खांडेकर, दत्तो वामन पोतदार, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, पु ल देशपांडे अशा विविध स्तरातल्या तीन टप्प्यातल्या तीन वयोगटातल्या मंडळींचं वक्तृत्व मला ऐकताना आणि याला कारणीभूत माझे पालक. शाळेतनं घरी आल्यानंतर गणिताचा गृहपाठ झाला का असा घोषा माझ्या पाठीमागे न लावता मला उत्तमोत्तम भाषणांना घेऊन गेले. त्यामुळे बोलावं कसं आणि बोलू कसं नये हे दोन्हीही मला पुण्यात शिकता आलं. ते सगळे संस्कार आहेत. म्हणून या किस्से कथनाच्या अनौपचारिक शब्द खेळाचा आरंभ करत असताना मी आरंभाला दोन माझ्यावर सर्वाधिक परिणाम झालेल्या वक्त्यांचे किस्से सांगून सुरुवात करतो. प्लीज कृपया. सर्वाधिक जर प्रभाव म्हणाल तर पु ल देशपांडे. पु ल देशपांडे यांचं मला खासियत जाणवलेली वक्तृत्वाची अशी आपणही बहुतेकांनी भारतात असताना त्यांना ऐकलेलं असेलच, ती म्हणजे साधं सोपं अनौपचारिक बोलणं. समोर दोन असत अथवा दोन लाख गप्पा कराव्यात इतक्या सहजतेनं ते संवाद करत असत. आणि त्यांचं मला सर्वाधिक जाणवलेलं वेगळेपण असं की भोवतालच्या अनेक गोष्टी आपल्याला ज्या माहिती असतात त्याच ते आपल्या शब्दामधनं मांडत असत, पण मांडताना शब्दाची मांडणी अशी करत की ऐकणारे आपण सगळेजण आपल्या बसल्या जागेवरनं म्हणायचो अरे आपल्या कसं लक्षात नाही आलं. आणि तीच त्यांना दिलेली जागेवरनं दिलेली दाद होती. एक उदाहरण देतो, पुण्याचं बालगंधर्व रंगमंदिर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बाहेरच्या बाजूला झाशीच्या राणीचा पुतळा आहे, आतल्या बाजूला गंधर्वांचं स्त्री वेशातलं तैलचित्र आहे, आणि पलीकडे मुठा नदी आहे, मुठा नदीच्या पलीकडे ओंकारेश्वर स्मशानभूमी आहे. सगळा माहिती असलेला परिसर. या माहिती असलेल्या परिसराच्या पार्श्वभूमीवर बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये बोलताना पु ल हेच सगळं सांगतात पण मांडतात कसं ते बघा. मला त्यांच्या आवाजाची नक्कल येणार नाही, पण शब्दाची मांडणी मांडण्याचा प्रयत्न करतो. माहिती असलेला परिसर, बालगंधर्व रंगमंदिराचा उद्घाटन सोहळा आणि बोलतायत पु ल देशपांडे. तुम्हाला सांगतो, एखादी वास्तू कुठे उभी राहते त्याला सुद्धा फार महत्व आहे. गमन बघा, इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातली स्त्री आहे झाशीची राणी, तर आपल्या बाजूला स्त्रीच्या वेशातला पुरुष आहे बालगंधर्व. अर्ध नावी नटेश्वराची दोन रूपाच्या वास्तूमध्ये तिथे नटरंगाचं मंदिर उभारलं जात आहे. ही फार आनंदाची बाब आहे. अलीकडे नटेश्वर आहे, पलीकडे ओंकारेश्वर आहे. मधनं जीवनाची सरिता वाहते. आपले महापूर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. माझी त्यांना एक विनंती आहे की हा पूल एकतर्फी असू द्या. ओंकारेश्वर स्मशानाकडनं नटेश्वराकडे आत्ता ती आपल्याला ही खटखट हशाची पिकली ही त्या पुलंच्या शब्दाच्या मांडणीला दिलेली दाद होती. ही मांडणी त्यांच्याकडनं शिकायला मिळाली. आणि दुसरे वक्ते शाळेच्या काळात ऐकलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. अत्रे साहेबांच्याकडनं शिकायला जर काय मिळालं असेल तर ते म्हणजे वाटेनं जाणाऱ्या माणसाला उत्स्फूर्त शब्दातनं जागी जागा दाखवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. एक सर्वपक्षीय सभा होती आणि त्या सभेचं सूत्रसंचालन बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ करत होते. खरं तर अत्र्यांच्या वाटेला जायचं काही कारण नव्हतं, पण ओळख करून देताना ते त्यांच्या वाटेला गेले. गाडगीळ असते ओळख करून देताना ते म्हणाले की अत्रे विद्वान आहेत, पत्रकार आहेत, नाटककार आहेत, विडंबनकार आहेत, सर्व गुण संपन्न असा माणूस आहे. फक्त एकच वाईट गोष्ट आहे, ती म्हणजे ते फार अतिशयोक्ती करतात वागताना आणि बोलताना. यानंतर अत्रे बोलायला उभे राहिले. अच्छा, कार्यक्रमाचे आयोजक बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ, काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव. एक क्षणभर थांबले आणि म्हणले, आता काही अतिशयोक्ती नाही ना. सुद्धा सुटलेले नव्हते. पुलं व्यासपीठावर बसलेले होते आणि अत्रे साहेब असे मधल्या रिकाम्या रस्त्यानं आपली धिप्पाड शरीर रस्ते सांभाळत व्यासपीठाकडे येत होते. त्यांना तसं येताना पाहिल्यावर पुलं आपल्या स्टेजवरच्या शेजारच्या माणसाला म्हणाले, तो य मला बघ, माईक असा चालवतो. अत्र्यांपर्यंत शब्द नव्हतं पोचले. अत्रेच ते तरी चेहऱ्यावर काही भाव दाखवला नाही. शांतपणाने व्यासपीठावर आले, माईक हातात घेतला आणि म्हणाले, मला याला उशीर झाला कारण मला घेऊन येणारा रेडा आधीच इथे येत नव्हता.
सांगायचं तात्पर्य, तीन पिढ्यातल्या अशा खुसखुशीत बोलणाऱ्या आणि नेमकं मांडणाऱ्या नामवंत वक्त्यांची फौज ऐकत ऐकत माझा शब्दांचा रियाज झाला. या सगळ्यांचे संस्कार असल्यामुळेच मी आज चार शब्द बोलण्याचं धैर्य करू शकतो. मी माझ्यावर या शब्दांचे संस्कार आहेत, पण हिचं वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्व असं आहे की नाटक, चित्रपट, मालिका, संगीत, चित्रकला, नृत्य अशा विविधांगी कलांचा उत्तम अभ्यास आणि त्यात उत्तम गती असलेली अशी ही कलावती आहे. तर तिला मी विचारू इच्छितो की नाटकापासून लेखनापर्यंत तुझ्यावर नेमके संस्कार कोणाचे आणि कसे झाले, आणि या विविध कला तुला एकदम सगळ्या गोष्टींमध्ये रस कसा निर्माण झाला? अर्थातच माझ्या आईमुळे निर्माण झाला, त्याच्याही आधी माझ्या आजीमुळे. माझी आई ज्योती सुभाष, तिची कामं तुम्ही सगळ्यांनी पाहिलीच असणार अर्थातच. माझी आजी आशाताई देशपांडे, आमचं गाव रहमतपूर, कोरेगाव तालुका, सातारा जिल्हा आहे आमचा, रहमतपूर गावचं आहे. रहमतपूर हे छोटंसं खेडेगाव, तिथे आशाताई देशपांडे माझ्या आजीनी हिंद वाचनालय सुरू केलं. त्या काळात म्हणजे आज ती नाही, पण माझ्यातली जी वाचनाची आवड आहे ती त्या वाचनालय, आमच्या घराच्या आजोळच्या घराच्या वरती वाचनालय होतं. तर माझा सुट्टीतला कार्यक्रम हाच असायचा की वरती जायचं, पुस्तक घ्यायचं, श्यामची आई पूर्णपणे वाचून झाल्याशिवाय पुस्तक खाली ठेवायचं नाही, आणि माझी भावंड सगळ्याशी माझ्या आसपास खेळत असायची, आणि ती म्हणायचे काय अमृत थोडं तरी खेळायला येणार, सारखी काय अशी पुस्तक घेऊन बसलेली असते. पण तसे संस्कार झाले कारण पुस्तकांचा भांडार माझ्या आसपास होतो. तसंच माझे मामा गोपू देशपांडे, ते खूप थोडं नाटक, उद्ध्वस्त धर्मशाळा, अंधार यात्रा, एक वाजून गेला, अशी अनेक त्यांची नाटकं गाजली. त्यांची तर शब्दांची मैत्री अशी होती की म्हणजे त्यांच्या मी कथा ऐकल्या होत्या अशा की वाचायला लागला मामा की जेवण पण विसरायचा, म्हणजे जेवणाचा ताट वाढून जर कुणी गेला आणि गोविंदा जेवून गेले बाबा असं म्हणून गेले की अण्णा परत यायचे माझे आजोबा, तर ते रात्री यायचं तेव्हा ते पुस्तक जे त्याच्या हातात असायचं तो तसाच असायचा आणि ताट तिथे वाढलेलं तसंच असायचं. सो ज्याची भूक हे शब्दच होते असं माझा मामा. सो या सगळ्यांचे संस्कार आजी मामा यांचे संस्कार होत होते. नाट्याचार्य खाडीलकर हे माझ्या आजीचे आज माझे पणजोबा आहे. सो असे खूप परंपरा म्हणता येईल अशा या खूप याच्यानं शब्द, नाट्य, अभिनय, संगीत या सगळ्याचे संस्कार होते. त्यातल्या एकेका टप्प्याकडे आपण येणार होतो, पण सुरुवातीला मुळामध्ये नाटक जो तुझाही वीक पॉइंट आहे, अगदी साठीचं काय झालं इथपासून ते फुलराणीपासून ते अगदी अलीकडच्या वेगवेगळ्या नाटकांपर्यंत, तर नाटकाची ओढ पहिली कशातनं निर्माण झाली आणि नाटक करावंसं कशातनं वाटलं? मला म्हणजे लहानपणापासून अशी नाटकी मी होतेच, ऍक्च्युअल नाटकात काम करावं हे मला आईमुळे जास्ती वाटलं. म्हणजे मला कळायचं नाही, माझ्या आईनी सत्यनारायण दुबेजींनी तुगलक नावाचं नाटक बसवलं आणि माझ्या आईने त्यात सौतेली माझं काम केलं होतं. जेव्हा आम्ही सगळे लहान होतो, मी खूप लहान होते, आणि सौतेली मा म्हणजे संपूर्ण तिची ज्वेलरी, दागिने आणि असं सगळं होतं, आणि ती विलर होती त्या नाटकात. तर मला कळायचं की आपली आई घरी अशा भाकऱ्या थापते, साडी वगैरे नेसली, तिथे जाऊन एकदम दागिने घालून आरडाओरडा काय करायला लागते, वेगळंच काहीतरी मागायला लागते, सो हे काय आहे. आणि म्हणजे तुमचा आता विश्वास बसणार नाही, पण मी लहानपणी खूप लाजरी आणि खूप शांत होते, तर त्याच्यामुळे मला सासू येते सॉरी आता म्हणता, पण मी होते. तर मला असं लक्षात आलं की स्टेजवर जाऊन काहीतरी आपलं वेगळं घडू शकतं आणि आपल्या त्या सगळ्या भिंत्या वगैरे गळून पडू शकतात असं मला लहानपणीच लक्षात येत गेलं. आणि आईला बघून बघून, म्हणजे मी आईला बघून असं म्हणलं की ही जशी वेगळी होते, स्वतःचं सोडून काहीतरी वेगळं करते, तसं मला वेगळं व्हायचं. आणि मग मला वेगवेगळ्या गोष्टी व्हायचं होतं, म्हणजे कविता चौधरीची उडान सिरियल चालू होती, तर मी असं ठरवलं की मला तसा रोल मिळाला. म्हणजे मला असं लक्षात आलं की आपल्याला खूप काय व्हायचं असेल, म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, काय शिपाई, वैमानिक, रोबो, सगळं ऑल इन वन व्हायचं असेल तर मग ॲक्ट्रेस व्हावं लागेल. मला वाटत नाटकातली सुरुवात सुद्धा गाणं म्हणतच झाली ना? हो करेक्ट. म्हणजे मला आठवत आहे बोलायची सुरुवात, मला आई लहानपणी गाणं शिकवायची. काल मी माझ्या सगळ्या छोट्या दोस्तांना इनफॅक्ट ते ती आठवण सांगितली पण होती. म्हणजे ते गाणं होतं, चिवताई चिवताई येऊ का घरा, ये रे बापा कावळे दादा लवकर ये घरा, कडंकुडुम कडंकुडुम काय खातो रे, मुंजीची सुपारी मी खातो रे, मला दे मला दे मला दे जरा, संपली संपली जातो मी घरा, असं ते गाणं होतं. हे गाणं मला आई सतत शिकवत असायची
आणि मी मला मी काहीही बोलायचे नाही, मी नुसती ढिम्म असायचे, लहान होते मी. तर पहिला शब्द जो मी उच्चारला, हे मुलं आ ओई जे काय करत असतील, तर पहिला शब्द मी चिवताई चिवताईतला असं पहिल्यांदा गेलं असं आई मला सांगते. सो पहिला शब्द मी गाण्यात बोललेली असल्याने मग मी गाण्याच्याही वाटेने निघाले. तुझ्या करिअर मधलं सर्वाधिक गाजलेलं नाटक म्हणजे फुलराणी. मला एक तुला विचारण्याची उत्सुकता अशी आहे की भक्ती बर्वेनं अजरामर केलेलं असं ते नाटक का आपण एक उष्टी भूमिका करतोय असं वाटलं नाही, तर तिथं केलेलं काम आपण करायचं हे आव्हान वाटलं? खरं सांगायचं तर एक प्रेक्षक म्हणून मी अत्यंत दुर्दैवी, पण अभिनेत्री म्हणून मी सुदैवी होते की मी भक्तीताईंचं काम पाहिलेलं होतं. कारण मला असं वाटतं की जर मी ते पाहिलं असतं तर मी इतकी प्रभावित झाले असते की मला खूपच भीती वाटली असती जास्ती. पण अज्ञानात एक सुख असतं जे माझ्याकडे होतं तेव्हा, कारण की मी पाहिलेलं नव्हतं. सो सगळे लोक नुसतं म्हणत होते की भक्तीबरोबर सॉलिड केलं भक्तीबरोबर, मी म्हणत होते की हा असेल सॉलिड केलं असेल. पण आता मी एक नवीन भूमिका म्हणून करते आणि मी मंजुळा साळुंकेवर लक्ष देते. भक्तीताईंविषयी मला आदर आहे, पण माझं लक्ष आता मंजुळा साळुंके, म्हणजे माझी भूमिका फुलराणीचं नाव मंजुळा साळुंके. सो त्याच्यामुळे मला सोपं गेलं मी ते पाहिलं नसल्याने, पण मला तो क्षण एकदम आठवतो पहिल्यांदा जेव्हा जी गौरवला मी फुलराणी परफॉर्म केलं आणि म्हणजे मी भक्तीताईंना श्रद्धांजली वाहिली होती जी गौरवसाठी. आणि त्याच्या आधी म्हणजे माझा परफॉर्मन्ससाठी मी असे विंगेत उभी होते आणि तिथे मोठा स्क्रीन लावला आणि तिथे भक्तीताईंचं शिकवीन चांगला धडा सुरू झाला आणि ते मी बघत उभी होते आणि मला माझी एंट्री घ्यायची होती कारण नंतर मी तो प्रवेश सादर करणार होते. आणि मी ते बघायला लागले आणि मला काटाचा लागला. म्हटलं माय गॉड हे काय केलं या बाईनी, म्हणजे काय करून गेलं ते. आणि मी तिथे माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं आणि माझं इमोशनल झालं की बाप रे या बाईनी हे करून ठेवलंय आणि हे मी आता करते. मला तिथे स्टेजवरती जाणीव झाली आणि मग मी म्हटलं नाही त्यांचे आशीर्वाद आहेत आणि मी पाऊल टाकलं रंगमंचावरती. पण मला खरंच सर्व प्रेक्षकांचे खूप आभार मानायचे. वामन केंद्रेनी एक मोठी मदत अशी केली की माझं नाटक हे संगीत नाटक केलं त्यांनी. म्हणजे आपण तुम्ही पुलंच्या शब्दांविषयी आत्ताच म्हणत होता, पुलंच्या शब्दांची ताकद ही आहे की त्याला गेयता मुळातच आहे. म्हणजे तुम्हाला आता गंमत म्हणून सांगते की फुलराणीसाठी गाणी लिहायला सौमित्र किशोर कदमला बोलवलं होतं वामन केंद्रेने, तो आला. पण तो म्हणाला ते असं असतं की म्हणजे पैठणीला आपण कुठली हे जोड नाही देऊ शकत ना, एक पैठणी जर असं एकनाथांनी म्हटलेलं आहे पैठणीला तुम्ही जोड नाही देऊ शकत, तसं पुलंच्या शब्दाला आपण काय त्याच्यात भर घालणार असं झालं. पण हळूहळू आमच्या असं लक्षात आलं की हे जे डायलॉग्स आहेत तीच गाणी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला फरिश्ताच्या शापामध्ये बाईक थुयाचं आहे, मला फरिश्ताच्या शापामधल्या थोडं गायलं तर चालतंय का मध्ये मध्ये इथं नाही लोकांना आवडतं ना, नाही तर म्हणलं बोलायला बोलवलं आणि गायला लागली बाईक तर मग घाकलून द्यायचं तिथं मला. बरोबर आहे ते सुद्धा म्हणजे, पण लई मोठे मोठे लोक आले माझी खेळवळ भाषा आहे चालते का ती इथं. मी मंजुळा साळुंके जरा खेड्यात ना आली, पण म्हणजे मी रस्त्यावरची असली तरी माझी भाषा बरं का लई बेस भाषा आहे, म्हणजे त्यातला गोडा एक वेगळाच असतोय. तुम्हाला काय वाटतं आहे का नाही? हा तर मग माझं बरं का मी रस्त्यावर फुलं ऐकती, माझ्या पोटात भूक असेल, माझी फुलं सुकलेली असतील, पण माझी सपनं लई मोठी आहेत बरं का. मला मंजुळा साळुंके काय शिकवलं, तर तू भले रस्त्यावर असशील, भले तू गरीब असशील, भले तुझ्याकडे काही नसेल, म्हणजे पुलंची ती व्यक्तिरेखा जी आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्या शब्दांविषयी बोललात, पण खरोखर ती जी व्यक्तिरेखा आहे की तिच्याकडे काही नसेल पण तिची स्वप्न मोठी आहेत. आणि स्वप्न बघणं हे आसपासच्या परिस्थितीवर अवलंबून नसतं, म्हणजे तू अंधारात कितपत पडलेली असशील पण तुझी स्वप्न सूर्याची असतील, हे मला मंजुळा साळुंकेने शिकवलं. ते तिने ज्या गाण्यातनं शिकवलं ते पुलंचे शब्द आहेत, म्हणजे ते संवाद आहेत ऍक्च्युली, की मला फोरिष्टाच्या शापामधल्या बाई गुयाच आहे. आता फोरिस्ट म्हणजे काय कळलं का तुम्हाला लोकांना? काय फोरिस्ट फ्लोरिस्ट म्हणजे काय? नाही कळलं तुम्हाला? फ्लोरिस्ट म्हणजे एक फुलांचं दुकान असतंय ना मोठ, फ्लोरिस्ट फ्लोरिस्ट, त्या फ्लोरिस्टला आम्ही फोरिस्ट म्हणतो. असं आहे मला फोरिष्टाच्या शापामधल्या, शाप म्हणजे काय कळलं का तुम्हाला लोकांना? हा आता जरा हुशार व्हायला लागले शिकवते, त्यांना कळायला लागली माझी भाषा. म्हणलं आता कळतंय का नका, प्रत्येक शब्द सांगावा लागतो का काय तुम्हाला?
मला फोरिष्टाच्या शापामधल्या बाई गत उयाच आहे. कांचाच्या माग उभं राहून शेणी फुलं ऐकायची असेच्या असे लिहिलेले संवाद त्यातला एकही शब्द इकडचा तिकडे न करता हे मला फोरिष्टाच्या जरा टाळ्यांचा ताल बी देता शापामधल्या बाई गत उयाच आहे. शिकलीस त्याचाही तुला पुढच्या सगळ्या नाटकाच्या टप्प्यावर उपयोग झाला का आणि त्या निमित्तानं तिथल्या NSDच्या शिक्षणक्रमात शिकत असताना देशातल्या नामवंत नाटक किंवा चित्रपटातल्या कोणा कलावंताला भेटण्याची त्याचं मार्गदर्शन घेण्याची संधी आली. नक्की झाली. म्हणजे राष्ट्रीय नाट्य विद्यालयात जायच्या आधी मला तिथे जायचं नव्हतं कारण दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये मी ऑलरेडी नाट्य शिबिरामध्ये माझं शिक्षण सुरू झालेलं होतं आणि पुरुषोत्तम करंडक ही जी मोठी मानाची स्पर्धा असते पुण्यामध्ये तिथे मी पार्टनर्स नावाची एकांकिका केली होती आणि त्याला करंडक मिळाला होता आणि ती एकांकिका लिहिणारा माझा लाईफ पार्टनर होऊ घातला होता संदेश कुलकर्णी. तर त्याचं आणि माझं असं कुछ 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 सुरू व्हायचं तर मला त्याला सोडून जायचं नव्हतं. त्यामुळे मी आईला म्हटलं आता आई मला पुरुषोत्तम करंडक मिळालाय तर आता मला काही शिकायची गरज नाही असं मी आईला म्हणलं. मी काय दिल्लीला वगैरे जाणार नाही. तर दुबेजी मला म्हणाले देखो बेटा मी तुला थोबाडीत देईन म्हणजे दुबेजींचं आणि आमचं म्हणजे असं आगळ नातं होतं की विषय संपायचा. हे बघ मी तुला बाई थोबाडीत देईन असं त्यांनी सांगितल्यावर मग न जाण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्या थोबाडीच्या भीतीने मी गेले तिथे. जायच्या आधी मी डॉक्टर लागूंना भेटले होते आणि ती भेट मला खूप विशेष आठवते. मी त्याला म्हणलं डॉक्टर मला जावं सोडणार असं म्हणतायत की तिथे शिक्षक चांगले आहेत की नाही मला तिथे शिकायला मिळेल की नाही मग मी तिथे जाऊ की नको. तर ते म्हणाले मला एक कळत नाही एका अभिनेत्यासाठी किंवा अभिनेत्रीसाठी सगळं जग हीच एक पाठशाळा आहे ना तुला शिक्षक कशाला पाहिजे. म्हणजे तिथे जाऊन मोठी लायब्ररी असेल तिथे तुला वेगवेगळ्या भाषेतले भारतभरात न येणारे तुला विद्यार्थी भेटतील त्यामुळे मला असं वाटतं शिकायचं की नाही तुझ्यावरती अवलंबून आहे. आणि मलाही ती गोष्ट लक्षात आली की तिथे येऊन 3 वर्ष झोपणारेही विद्यार्थी बघितले मी आणि तिथे न जाता आता नाना पाटेकरांसारखे एक तो माणूस दर क्षणाला शिकतो आहे. म्हणजे शिकायचं असलं तर आपल्याला कुठेही शिकता येतं हे मला राष्ट्रीय नाट्य विद्यालयात गेल्यावर जास्ती प्रकर्षाने जाणवलं. पण सगळ्यात मोठा खजिना मिळाला ते म्हणजे नसिरुद्दीन शाहचे क्लासेस कारण त्यांची मुलगी हिबा शाह ही माझ्या वर्गात होती त्यामुळे नसिरुद्दीन शाह खूप वेळेला आमचे क्लासेस घ्यायला आले आणि तो जितका मोठा अभिनेता आहे तितकाच तो मोठा गुरु आहे. म्हणजे शिकवणं पण त्यांचं तितकंच अप्रतिम आहे
आणि त्यांचे क्लासेस म्हणजे पर्वणी असायचे. मी पहिला क्लास होता त्यांनी शरीरशास्त्र अख्खा तक्का घेऊन आले होते. ते म्हणाले ऍक्टरचं वाद्य हे आहे, सो आपलं हे वाद्य तुम्हाला माहिती पाहिजे संपूर्णपणे. तर तिथेच आम्ही एकदम गारद झालो की अरे बापरे हे काय. मला त्यांनी सांगितलेली एक गोष्ट विशेष आठवते, ते म्हणजे माझं एक नाटक तिथे खूप गाजलं आणि मला असं टाळ्या वगैरे यायच्या, तर मला पुन्हा एकदा वाटायला लागलं की वा टाळ्या आल्या म्हणजे आपल्याला सगळं आलं. असं एक ते वय छान असतं ना, पटापट हवेत जायला होतं नंतर. तसं मला असं सॉलिड वाटत होतं की वा छान छान. तर मला कळलं ते एके दिवशी नसीर सर आलेत प्रयोगाला. तर मी म्हणले या प्रयोगाला तर मला टाळ्या काढल्याच पाहिजेत वगैरे वगैरे असं मी ठरवलं. आणि मस्त मी आपल्या काय काय माझ्या हे करून टाळ्या काढल्या. आणि नंतर चहाची टपरी होती बाहेर आणि मी म्हटलं की येस आता मला कौतुक मिळणार आहे असं मला खात्री होती. आणि तिथे मी त्या टपरीवर उभी होते आणि दुरून मला नसीर सर येताना दिसले. तर मी अशी यासाठी म्हणलं की अरे आपण नाही ते आपल्याला कौतुक करतील ना, आपण इकडे तिकडे लक्ष नसल्यासारखं दाखवूया वगैरे. तर सर माझ्याच दिशेने चालत आले. तर मला म्हटलं येस कम ऑन वगैरे. माझ्या इथे येऊन उभं राहिले. ते म्हणाले हॅलो अमृता. म्हणजे येस सर या. मी अशी कान टवकारून उभी राहिले की आता सांगा कौतुक काय सांगताय ते. या आज मैंने तुम्हाला शो देखा. म्हणजे येस सर आय नो क्या पाय थे. येस तुला असं नाही वाटत तुझ्या भात्यातले बाण तुला बदलायला पाहिजेत. मी ना पूर्ण ब्लँक ना काय हॅलो. म्हणजे सगळ्या माझ्या कौतुकाचे मनोरे धार धार कोसळले. म्हणलं सॉरी सर. म्हणजे नाही आज तुला कळलं असेल की मी तुझ्या नाटकाला आलो, पण मी गेले चारी प्रयोग मी तुझं नाटक बघतो तुझ्यासाठी बघतो. चारी प्रयोगाला तुला टाळ्या येतात हे मी पाहिलं, पण मी हेही पाहिलं की तू वेगळं काही करू जात नाहीयेस, तू जे वर्क होते तेच करतेस. सो जे बाण तुला मारता येतात हे तुला माहिती आहे, आणि जे बाण तुझे बरोबर वर्मी लागतात हे तुला माहिती आहे, तेच बाण तू परत परत वापरतेस. माझी तुझ्याकडनं ही अपेक्षा आहे की आता बाण बदल. कदाचित तुला टाळ्या येणार नाही, कदाचित तू तोंडावर पडशील, कदाचित तुला विसरायला होईल, पण बाण बदल. कारण परत परत तेच बाण नाही मारायचं हे चांगल्या ऍक्टरचं लक्षण नाही. म्हटल्याप्रमाणे नाटक आहे, चित्रपट आहे, संगीत काय, गाणं काय, अशा विविध माध्यमांवर तिनं कामं केलेली असल्यामुळे अनेकांचे अनेक किस्से तिच्याकडे. आणि मी घेतलेल्या 3800 मुलाखतींमध्ये माझेही असंख्य किस्से उपलब्ध. वेळ फक्त आहे 2 तास, त्यामुळे मी धावत्या स्वरूपात जरा या सगळ्याकडे मी तिच्याकडे आणि ती माझ्याकडे येणार आहे. म्हणून नाटकाच्या माध्यमापुरता एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग तू ये. तो म्हणजे हमीदाबाईची कोठी सारखं नाटक तुला करायला मिळालं आणि विजयाबाईंच्या मार्गदर्शनाखाली. मी ठळक मुद्दाम दुबे, फुलराणी, विजयाबाई असे ठळक यांच्याकडे जातोय उपलब्ध वेळेमध्ये वैविध्य या व्यक्तित्वाचं कळावं म्हणून. तर विजया मेहता यांनी तुझी काही परीक्षा वगैरे घेतली का हमीदाबाईमध्ये निवड करताना? घेतली म्हणजे त्या परीक्षेला आणि त्याची जी पार्श्वभूमी होती ती थोडीशी फारशी बरी नव्हती. म्हणजे काय झालं होतं की पुरुष जेव्हा त्या करणार होत्या तेव्हा मी नुकती NSDतनं आले होते आणि त्यांना असं कळलं की ही चांगली आहे अभिनेत्री आणि असं. तर त्यांनी मला भेटायला बोलवलं आणि विजयाबाईंबरोबर काम करणे सगळ्यांची ना म्हणजे बापरे. विजयाबाईंबरोबर काम विजय पुरुषसाठी त्यांनी मला बोलवलं म्हटलं मला इतका आनंद झाला. पण विजयाबाईंचा मला खूप खास गुण तुम्हाला सांगायचा आहे की त्या कुणाचाही वेळ घालवत नाही आणि त्या अत्यंत स्पष्ट वक्त्या आहेत. त्यांनी मला पुरुषसाठी बोलवलं. मी हवेत तरंगत त्यांच्या केबिनमध्ये गेले, नॉक करून मी दार असं त्यांनी दार उघडता क्षणी त्या फोनवर बोलत होत्या आणि त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं ओ बबी तू इतकी लहान आहेस अजून. नाही बबी तू नाही आहेस सुटेबल त्या भूमिकेला. नाही बबी आपण परत कधीतरी करू. हा हॅलो हां हॅलो हॅलो आणि त्या फोनवर बोलत होते. मी म्हटलं बापरे. आणि मला असं तेव्हा मला वाईट वाटलं, पण आत्ता मला कळतं की त्यांनी माझा एक क्षणही वाया घालवला नाही, मला एकही फॉल्स होप दिली नाही की त्या मला काम देणार आहेत किंवा काय. त्यांनी मला तत्क्षणी तोंडावर सांगितलं की बबी नाही मी तुझ्याबरोबर आत्ता काम करू शकत नाही, कारण नानापुढे तू अगदी पिल्लूच दिसशील ग. नाही बबी नाही असं म्हणून तेव्हा ते राहिलं होतं. पुन्हा एकदा आत्ता हमीदाबाईची मोठी त्या करतात म्हणल्यावर त्यांना कुणीतरी त्यांना गाणारी ऍक्ट्रेस हवी होती. हिंदीमध्ये त्या करणार होत्या आणि ते हिंदीतले लोक सगळे बाकीचे असणार होते. त्यांना कुणीतरी सांगितलं अमृता गाते. त्यांनी पुन्हा एकदा मला फोन केला बबी मी हमीदाबाईची मोठी करते. तू म्हणलं यावेळेला आपण जरा आधी जमिनीवरती राहूयात आणि आपलं सिलेक्शन झाल्यावरच आपण आनंद मानूया. तर पहिल्या दिवशी त्यांना भेटायला गेले. बबी तू अजूनही लहानच दिसतेस. पण बाई
बाई नाही, मी लहान दिसत असलो तरी आता माझं वय वाढलंय. त्यामुळे पण बाबी यू हॅव स्टॉप एजिंग, व्हॉट कॅन आय डू फॉर, बट आय डोंट नो, आय हॅव स्टॉप एजिंग वगैरे काही नाही, मी माझं वय वाढलंय आणि आता मी सुटेबल आहे या रोलला, काय चालणार नाही वगैरे असं. तर पुरुषच्या वेळेला मी लहान होते त्यामुळे मी जरा लाजून मागे पडले, पण इथे मला आता शिंग फुटलेले असल्याने जाणार नाही. आणि मी ठरवलं होतं की आता बाईने आत्ता यावं या ते नाटक केलेलं आहे तर मला त्यांच्याबरोबर करायचंच आहे असं मी एकदम ठाम म्हणजे ठाम लिहिली. आणि मला माहिती होतं की ते गाणं मला गायला सांगतील, कारण त्यांनी माझा अभिनय थोडा पाहिलेला होता. ते गेल्यावर मी आईने शिकवलेलं एक राधिकी उस्पार नावाचं गाणं, तर मला सिलेक्ट करावं म्हणून मी इतक्या मोठ्यांदा गायले की त्यांचे पती वामपक्षी ते झोपेतनं उठून बाहेर आले, दचकून ते एकदम एकदम मी गायला लागले, तर ते उठून बाहेर आले आणि मी त्यांच्या घरी पाणी सांडलं, खूप गोंधळ घातले. पण फायनली मला असं वाटलं की हा सईदाची भूमिका होती. दुसऱ्या दिवशी बाईंनी एक मला व्हॉट्सॲपवरती, बाई पण एकदम टेक्नो, मला व्हॉट्सॲपवरती एक भारती अचरेकरांची हे पाठवलं, गाणं पाठवलं. कारण मी जो मी जी भूमिका केली ती मूळ हमीदाबाईच्या मुलीमध्ये भारती अचरेकरांनी केलेली भूमिका आहे सईदा, आणि सईदा गाणं मी भारतीताई लाईव्ह गायची, तर तिच्या आवाजातलं गाणं पाठवलं आणि त्या म्हणाल्या बबी हे तयार करून यायचं 2 दिवसात. आणि मग मी ते गाणं मी पहिला आला ऐकूनच मी जरा थोडीशी गाणं भारतीताई तर काय म्हणजे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही तिचं गाणं ऐकलंच असेल म्हटलं ओके असं झालं मला. तरी पण मी ते गाणं तयार केलं आणि बाईंकडे गेले. बाई म्हणाल्या बबी शब्बो आणि सईदामधला एक प्रसंग आहे. शब्बो म्हणजे हमीदाबाईची मुलगी, सईदा ही हमीदाबाईची शागिर्द आणि सईदा शब्बोला समजावतील ते हे गाणं. मी शब्बो होते, तू सईदा हो आणि तू तुझं वय वाढवू शकतेस का मला बघायचंय, मला तुझ्या वयाचा प्रॉब्लेम आहे, तू लहान दिसतेस. सो तू जर मला माझ्यापेक्षा मोठी वाटलीस मी शब्बो असताना तर मी तुला ही भूमिका देते असं त्यांनी मला सांगितलं. म्हणलं ओके असं म्हणून त्या शब्बो म्हणून बसल्या. मी म्हणलं ठीक आहे आणि ती तिला समजावते असं ते गाणं तू मला म्हणून दाखव. म्हणलं ठीक आहे, तर आम्ही सुरू केलं. आणि बाईने एका क्षणात त्या अशा बसल्या ना, तर त्या एका क्षणात 19 वर्षांच्या झाल्या होत्या. 81 काय त्यांचं वय असेल मला माहिती नाही, पण एका क्षणात बाई 19 वर्षांच्या झाल्या. आणि मला असं लक्षात आलं की ओके समथिंग इंटरनल जी त्यांनी चेंज करून टाकलं आणि त्यामुळे आपोआप मी म्हणलं की मी हिच्यापेक्षा मोठी आहे असं म्हणून मलाही एकदम वय माझं वाढलं आणि ते गाणं सुरू झालं. ये माना दिल जिसे ढूंढे बड़ी मुश्किल से मिलता है मगर जो ठोकरे खाए वही मंजिल से मिलता है असे शब्द होते. ये माना दिल जिसे ढूंढे बड़ी मुश्किल से मिलता है ये माना दिल जिसे ढूंढे बड़ी मुश्किल से मिलता है मगर जो ठोकरे खाए वही मंजिल से मिलता है ये माना दिल जिसे ढूंढे बड़ी मुश्किल से मिलता है ये माना दिल जिसे ढूंढे बड़ी मुश्किल से मिलता है. हे मी त्याला समजवल्यासारखं गायले आणि ती भूमिका माझं पकडली. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मगाशी मी बाणांची गोष्ट करतो तसं तुम्ही कधीतरी एक एकट्या माणसाच्या आत्ता आपल्या दोघांच्याच गप्पा सुरू आहेत तशा दोघांच्याच गप्पा असतात, पण कधीतरी मी आपली एक मुलाखत पण अशी होती की 3 लोक एकत्र आणि तुम्ही त्यांची मुलाखत घेत आहात किंवा असे अनेक माणसं एकत्र असताना मुलाखत घेता, तर अशा वेळेला काही गमतीशीर काही घडलंय किंवा त्याची इक्वेशन्स काय असतात, त्याची केमिस्ट्री तुमची कशी असते, तिन्ही 3-4 माणसांची एकदम मुलाखत घेता? असे मी 3 विनोदाच्या प्रांतातल्या तिघांची मुलाखती घेतली त्या पाठोपाठ. एक होते ज्यांचा विनोद स्टेजवरनं जे सादर करतात ते करायचे, शरद तळवलकर. दुसरे होते पु ल देशपांडे जे लेखणी आणि वाणीतनं आपला विनोद सादर करतात, आणि तिसरे होते आर के लक्ष्मण जे रेषातनं विनोद सादर करायचे. तर तिघांनाही मी तुमच्या सगळ्यांच्या मनातला जो प्रश्न होता तोच तिघांना विचारला. त्यांना म्हटलं तुम्हाला सुस्त कसं हो ज्याच्यामुळे आम्ही खतखतो, तर तिघांनी पण मला समान उत्तर दिलं होतं. तिघही जण म्हणाले की लहानपणापासून वात्रटपणा अंगामध्ये असायला पाहिजे. म्हणजे मग काय होतं, भोवतालच्या गोष्टीतली विसंगती पटकन कळते आणि मग आपापल्या माध्यमातून त्याच्यावर आपल्याला भाष्य करून हच्चा घेता येतो. तिघांनी पण आपल्या वात्रटपणाचे अनुभव मला दिले पण आणि सांगितले पण. आरके लक्ष्मणांची मुलाखत संपली आणि पुण्याच्या ब्लू डायमंड हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये मी जेवायला बसलेलो असताना
त्या रेस्टॉरंटच्या दारातनं एक जोडपं आतमध्ये येत होतं. त्या जोडप्यातल्या बाईनं आरती लक्ष्मणांना बघितलं आणि तिनं आपल्या पर्समधनं सिग्नेचर बुक बाहेर काढलं सही घेण्याकरता. तिनं ते बुक बाहेर काढल्याचं आरती लक्ष्मणांनी बघितलं आणि ते मला म्हणाले की त्या बाई जवळ आल्यावर आता बघ काय गंमत करतो. मला उत्सुकता की आरती लक्ष्मण त्या बाईची काय गंमत करतायत. तर त्या बाई जवळ आल्या आणि आरती लक्ष्मणांना म्हणाल्या सिग्नेचर प्लीज सही द्या ना. त्याबरोबर आरती लक्ष्मणांनी अगदी निरागस चेहरा करून त्या बाईंकडे बघितलं आणि म्हणाले मी जर आरती लक्ष्मण सारखा चष्मा लावलाय तर सकाळपासून फसलेल्या तुम्ही चाचल्या. आणि त्या बाईंनी पण ते खरं गृहित धरून सॉरी 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 असा वात्रटपणा असल्यामुळे त्यांना राजकीय याच्यावर भाष्य करणं एका रेषेतनं सहज शक्य होतं. शरद तळवलकर तर काय वात्रटपणाचे म्हणजे महामेरूच. त्यांची अनेक गमती आहेत पण एक गमत म्हणजे त्यांना मी पहिला प्रश्न एकदा विचारला होता की तुम्ही मराठी सिनेमामध्ये हिरो व्हायला म्हणून आला आणि तुमच्या डोक्यावर केसाचा पत्ता पहिल्यापासून नाही टकल, तर हिरो होताना टकलाचा प्रश्न पडला नाही का? ते म्हणजे हिरो होताना नाही पडला पण रोज सकाळी झोपेतनं घरी उठल्यानंतर घरातल्या वॉश बेसिनच्या आरशासमोर तोंड धुवायला उभं राहिलो की तोंड कुठपर्यंत धुवायचा हा प्रश्न. आणि पुलंच तर काय हो असंख्य गमती आहेत पण एक विशेष लक्षात राहिलेली माझी गोष्ट म्हणजे त्यांच्या काय अगदी अनेक पुस्तकातनं सुद्धा सगळं येऊन गेलेलं आहे पण एका याचं मी साक्षी होतो. आणि ती गंमत म्हणजे पुण्याच्या लकडी पुलाकडनं आपण प्रदूषणकडे जायला लागल्यानंतर आबासाहेब गरवाऱ्यांच्या नावाने पूल आहे तर त्या पुलाचं उद्घाटन सोहळा होता आणि आम्ही काही पत्रकार बातम्या द्यायला बाजूला उभे होतो बातमी घेण्यासाठी म्हणून. आणि पुलांनी विचारलं काय रे काय चाललं आहे, म्हणलं काही नाही आबासाहेब गरवाऱ्यांच्या नावाने नवीन पूल उभारतोय त्याची बातमी गेला आहे. ते म्हणले गरवाऱ्यांनी जिवंतपणे आपलं नाव दिलं? म्हटलं हां, त्यांचं नाव पुढे कायम राहावं या पुलाच्या निमित्ताने आठवण राहावी म्हणून. तर त्याने एकदा पुलाकडे बघितलं आणि म्हणाले मला तरी असं वाटतं या पुलामुळे आबासाहेब गरवाऱ्यांच्या पेक्षा त्यांच्या आईचं नाव जास्त राहील, आईची आठवण जास्त राहील. तर म्हटलं आईची आठवण कसं काय? त्याबरोबर पुलं म्हणाले त्याने पुलाकडे बघितलं आणि म्हणाले या पुलावरनं जाताना प्रत्येक कोणी सायकलवाला आणि रिक्षावाला जम्मायला गरवाऱ्यांच्या. काही चुकण्याच्या गमती होत्या ना प्रत्येकाच्या, त्याचा आनंद या सगळ्यांशी गप्पा मारताना एक असो तीन असो पन्नास असो. मला गप्पत अशी वाटते म्हणजे आता इंदिरा गांधींपासून बाळ ठाकरेंपासून सगळ्यांच्या तुम्ही इतक्या मुलाखती घेतल्या पण तुम्हाला हे राजकीय वगैरे लोकांच्या मुलाखती मोठमोठ्या नेत्यांच्या वगैरे मुलाखती घेताना तुम्हाला भीती कधी वाटली का? काही दडपण आलं? नाही खरंच कधीच नाही आली. एक तर म्हणून मुक्काम पुणे आपण खूप शहाणे असं डोक्यात असतो ना, आपण खूप शहाणे पण त्याही पेक्षा अगदी खरं सांगतो की सत्तेनं संपत्तीनं लोकप्रियतेनं पैशानं कितीही मोठी असलेले व्यक्तिमत्व असलं तरी तो एक नॉर्मल माणूस आहे. हे डोक्यामध्ये असल्यामुळे एका माणसाने दुसऱ्या माणसाशी बोलत असताना घाबरण्याचं काय कारण आहे, त्यामुळे किती कधी वाटली. दुसरी गोष्ट अशी होती की या कुठल्याही राजकीय सत्तेने संपत्तीनं मोठ्या असलेल्या माणसाकडनं कुठल्याही तऱ्हेचं ऑब्लिगेशन मी स्वीकारलेलं नव्हतं. अगदी पत्रकार आणि कलावंत असून सुद्धा 10% फ्लॅट जो दिला जातो तोही घेतला नव्हता, त्यामुळे डोळ्यात डोळे घालून बोलणं कोणाशी शक्य व्हायचं. तिसरी गोष्ट अशी होती की तुम्ही मांडणीमध्ये तुमच्या देहबोलीमध्ये तुमच्या अंगावर धावून जाणारे हात न करता नम्रतेनं प्रश्न विचारत गेला तर माणसांना तुमचा निखळपणा कळतो आणि माणसं मोकळेपणाने बोलतात कारण त्यांनाही कुठेतरी मोकळं व्हायचंच असतं. एक उदाहरण देतो अगदी इंदिरा गांधींच्या मुलाखत मला फक्त 10 मिनिटं घेण्याचा योग आला. नाशिकराव तिरपुळे म्हणून त्या काळातले पुण्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते त्यांच्यामुळे ती मुलाखत. आणीबाणीनंतर बाईने पुन्हा जेव्हा निवडणुका घोषित केल्या त्यावेळेला पहिल्या प्रचार दौऱ्यामध्ये जात असताना त्यांनी मला वेळ दिली. मध्यरात्री 4:15 त्यांनी मला फक्त 12 मिनिटं वेळ दिली डहाणूच्या गेस्ट हाऊसवर. तर आता 12 मिनिटात काय काय विचारणार, तरी मी बरंच काही काही विचारलं आणि एक उत्सुकता होता प्रश्न विचारला. म्हटलं इंदिराजी तुमच्या आमचं बोलणं सगळं इंग्रजीमध्येच आलेलं होतं. त्यांना म्हटलं तुमच्या समोरच्या पंतप्रधान पदाच्या समोरच्या खुर्चीमध्ये बसलेली व्यक्ती ही कुठल्याही राज्यातल्या कलावंतापासून कार्यकर्त्यापर्यंत असते पण कितीही सेक्रेटरीची फौज जरी दिमतीला असली
तरी ती व्यक्ती कोण आहे हे क्षणात आठवून त्याला क्षणात प्रश्न विचारण्याचे स्मरण तुम्हाला कसं काय येतं? आणि या प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्तानं स्मरण शक्तीचा काय विचार करावा याचं एक महत्वाचं मार्गदर्शन मला मिळून गेलं. त्या म्हणाल्या की वयाच्या 6व्या वर्षापासून पंडित जवाहरलाल नेहरूंनी मला वाचायची विशिष्ट सवय लावली. एक तर रोज काही ना काहीतरी वाचलंच पाहिजे ही सक्ती, आणि वाचता वाचता जर झोप आली किंवा कंटाळा आला तर पुस्तक बंद करताना आपण कुठपासून कुठपर्यंत वाचत आलो हे कळण्याकरता खुणेचा कागद घालतो. तसा तो न घालता क्षणभर डोळे मिटायचे आणि कुठपासून कुठपर्यंत वाचत आलो हे आठवायचा प्रयत्न करायचा. रोज असं आठवायची दिशा आणि सवय तुम्ही तुमच्या मेंदूला लावली तर कालांतराने तुमचं स्मरण वाढत जातं. आणखी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की तुम्ही नियमितपणे डायरी लिहिता, दिवसभरात घडणारे अनेक घटना, भेटलेले असंख्य माणसं, अनुभवलेले अनेक क्षण, हे सगळं दिवसभराचं वैविध्य रात्रीच्या वेळी त्या डायरीमध्ये उतरवत असताना पुन्हा एकदा तुम्ही रोज रात्री तुमच्या मेंदूला आठवायची सवय आणि शिस्त लावता आणि त्यातही स्मरण वाढत जातं. असं स्मरणशक्तीचं मोल इंदिरा गांधी त्यांचे विचार पटवत ना पडत पण प्रत्येकाकडनं मला असं काही ना काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. 3,800 घेतल्या ना त्या सगळ्या जणांच्या कडनं प्रत्येकाकडनं काहीतरी शिकायला मिळालंय. आणि तू म्हणतेस तशी 78 साली मी इंदिरा गांधींची मुलाखत घेतली आणि तेव्हापासून आतापर्यंत नियमितपणे डायरी लिहितोय, तर या डायरीमुळे स्मरणशक्तीमध्ये माझ्या 100% फरक पडलेला आहे. त्यामुळे 1994 साली मी वीर जोशीकडे आलेलो असताना काय घडलं हेही त्याला मगाशी त्याला लक्षात नसलेलं सांगू शकलो. तर हे स्मरण असं वाढू शकतं. या स्मरणावरून आठवलं की मी एक 2-3 उदाहरणं तुझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून पोलिटिशियनच्या गमतीची सांगतोय. शरद पवार हा एकमेव राजकीय नेता असा आहे की कोपऱ्यातल्या गावातल्या कार्यकर्त्याचं टोपण नाव 10 वर्षांनी सुद्धा लक्षात ठेवून त्या टोपण नावानी हाक मारून बोलकं करणारा असं माणूस. तर आशांची मुलाखत घ्यायची होती 15 वर्षापूर्वी त्यांच्या साठीला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. तर तिथे ती मुलाखत घेत असताना त्यांचा वीक पॉईंट काय तो मला माहिती होता. मी हे वीक पॉईंट माहिती करून घेतो म्हणजे जर एखादा बोलला नाही तर त्यातनं आपल्याला त्या व्यक्तीला बोलतो करणे नक्की 100%. आणि ते मी भोवतालच्याकडनं जमा करतो. तर त्यांचा वीक पॉईंट असा होता की समोरची व्यक्ती वाटेला जाणारे असं जर त्यांच्या लक्षात आलं तर ते त्या व्यक्तीला एखादी टिप्पणी करून नर्वस करण्याचा प्रयत्न करतात. सभागृहामध्ये विरोधकांना ते कायमच असं करत असतात. तर या सगळ्याच्या तयारीनिशी मी उभा होतो. बालगंधर्वच्या स्टेजच्या मध्यावर ते दोघं उभे होते, शरद पवार आणि प्रतिभाताई पवार. मी पाठीमागून तिथे गेलो आणि पहिलाच प्रश्न प्रतिभाताईंनाच विचारला. मी त्यांना असं म्हटलं की प्रतिभाताई तुम्हाला तरी यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय ते कळलंय का? त्याबरोबर त्यांचा स्वभाव सगळ्यांना माहिती होता. त्यांनी पटकन माईक हातात घेतला आणि म्हणले चला याचं उत्तर मीच देतो. पण सर्वाधिक धमाल जर कोणाची मुलाखत राजकीय याच्यात घेताना आलेली असेल तर ती म्हणजे कधी घाबरणं भीती वाटणं सोडूनच द्या पण उलट उत्तम स्नेह आणि मैत्र जमलं वयाचं अंतर असून सुद्धा, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. म्हणजे मी सेना विनेता असं काही कुठलं पक्षाचं लेबल पत्रकारांना नसतं पण मी त्यांची 13 वेळा टीव्हीवर मुलाखत घेतली. मी जवळजवळ 1974 मध्ये माझा आमची 25 नावाचा कार्यक्रम होता त्यात पहिल्यांदा त्यांचा तरुणपण जागा करण्याचा प्रयत्न केला आणि 24 एप्रिल 2012 ते जाण्यापूर्वी 6 महिने आधी टीव्हीवर त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. या सगळ्या वेळेला मला महत्त्वाचं ते आवडण्याचं कारण असं, बहुतांशी राजकीय लोक हे मुलाखतीमध्ये जर काही एखाद्या मुद्द्याने कायदेशीर प्रश्न निर्माण झाला तर आम्ही असं बोललोच नाही असं म्हणून पत्रकारांवरच सगळं ढकलून देतात. हा एकमेव राजकीय नेता असा की जे कुठल्याही गोष्टीची जबाबदारी स्वतः घेत असत. येस मी हे बोललोय आणि मी जबाबदार आहे म्हणून मला त्यांच्याविषयी विशेष आदर. दुसरी गोष्ट मुळात व्यंगचित्रकार कलावंत, त्यामुळे कायम खुसखुशीत बोलत, समोरच्याशी बोलताना भरभरून विनोद सांगत आणि त्या समोरच्याला पण विनोद सांगायला लावत. त्यामुळे त्यांच्याकडे मुलाखतीला जायचं ठरवल्यानंतर पोटळीत विनोदाचा साठा घेऊनच जायला लागायचा. एक गमत सांगतो त्यांच्या खुसखुशीतपणाची,
काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर मी त्यांची मुलाखत घ्यायला गेलो आणि म्हटलं साहेब रेकॉर्डिंग सुरू करूया का, तेवढे थांबा आधी एखादा विनोद सांगा. मी मनाशी विचार केला म्हटलं यांना आपण दरवेळेला विनोद सांगतो, आज आपण यांच्यावरचाच विनोद सांगूया, बघूया हे हसतात का. खरं तर आगाऊपणा होता पण मोठेचं पाणी पिल्यामुळे केला थोडा आगाऊपणा. अगदी साधा विनोद होता, अगदी साधा असा होता की एका बसस्टॉपवर एक जण उभा असतो, थोड्या वेळाने दुसरा तिथे येतो आणि पहिल्याला विचारतो की तुमची बाळासाहेब ठाकरेंची ओळख आहे का. थोडं ना मी बसचा प्रवास आहे, बस आली की बसणार आणि जाणार. तुमची मनोहर जोशींची ओळख आहे का. थोडं नाही हो. तुमची निदान इथल्या शिवसेना शाखा प्रमुखाशी तरी ओळख आहे का. थोडं नाही हो. माझा राजकारणाशी काही संबंध नाही आणि सेनेशी तर अजिबात नाही. सेनेशी अजिबात संबंध नाही हे ऐकल्याबरोबर तो प्रश्न विचारणारा त्याला म्हणाला मग साल्या माझ्या पायावरचा पाय काढते. आधी चेक केलं की नाही ना बाबा सेनेचा अमो पाय उचलायला लावला. हे ऐकल्यावर बाळासाहेब हसायला लागले आणि मला म्हणाले गाडगे बरं विनोद, पण तुम्ही नेहमी पत्रकार आमच्यावरच उडता, तुम्हाला विरोधकांचं काही फारसं आठवत नाही का. म्हटलं आठवतं की मग म्हणे विरोधकांवरचा एखादा विनोद सांगा ना. सुदैवानं मला 5-7 वर्ष आधीचा दिल्लीतला एक विरोधकांवरचा विनोद आठवला, हे माझं भाग्य, आणि तो मी त्यांना ऐकवला. काय होता तो, तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावांना विचारतात की 2 + 2 किती, तर ते त्यांच्या पद्धतीनं 5-6 महिने काही उत्तरच देत नाही. बाद में अर्जुन सिंहजी को पूछा जाता है कि 2 + 2 कितना, वो बोलते वैसे तो 4 है लेकिन मध्य प्रदेश में जाना होगा, कार्यकर्ताओं के साथ बात करनी होगी, वो जो तय करेंगे वो बाद में हम आपको बता देंगे. शेवटी शरद पवारांना विचारतात, शरद पवार 2 + 2 किती, ते म्हणतात द्यायचे ते घ्यायचे. हे ऐकल्यावर बाळासाहेब मनमुरात हसायला लागले. फक्त मला म्हणाले गाडगे तरी तुम्ही बाहेरचा. म्हणजे कसं काय सर, ते म्हणजे अहो तुम्ही सगळ्या राजकीय नेत्यांना 2 + 2 बेरीज घातली पण विरोधात सुद्धा सेनेच्या कोणाला बेरीज घातली नाही, तुम्हाला काय वाटलं आमच्या लोकांना एवढी बेरीज कोणी येत नाही की काय. निदान मनोहर जोशी गणिताचे मास्तर आहेत, त्यांना तरी विरोधात का होईना 2 + 2 विचारायचं. म्हणजे साहेब विरोधात का होईना, मनोहर जोशीनं का होईना 2 + 2 विचारलं असतं पण उत्तर तुम्हीच देणार ना. तुम्हाला सांगतो त्या दिवसानंतर ते जाईपर्यंत मातोश्रीचे दरवाजे सुरक्षिततेच्या कारणासाठी सुद्धा मला कधी बंद नव्हते. असाही एक एखादा अशा खुसखुशीतपणातनं आणि गप्पातनं फायदा होऊन जाऊ शकतो आणि राजकीय मंडळींची भीती सोडा पण असं उत्तम नातंही निर्माण होऊ शकतं. अन्य काही गोष्टींकडे जाण्यापूर्वी मी तुला विचारू इच्छितो की नाटकाप्रमाणे तुझा सिनेमाचा टप्पा पण खूप मोठा आहे, तर सिनेमातलं पहिलं काम तुला कोणी दिलं आणि ते काम देताना तुझा अभिनेत्री म्हणून विचार त्यांनी कसा केला याविषयी तो काही तुझ्याशी बोलला का. पहिलं काम श्वास. श्वास हा माझा पहिला चित्रपट आणि मी त्याची स्क्रीन टेस्ट वगैरे दिली होती आणि संदीप सावंत नी मला सिलेक्ट केलं म्हटल्यावर मला खूप आनंद झाला आणि मला श्वास खूप माझ्या नेहमीच खूप जवळची भूमिका राहील कारण त्याची जी तयारी केली गेली ना, म्हणजे त्याआधी माझ्या आयुष्यात कधीच हॉस्पिटल मृत्यू वगैरे या सगळ्या गोष्टी अशा मी पाहिल्या नव्हत्या. रक्त बघितलं की घोवळणार वगैरे असल्या मी सुरक्षित वातावरणात वाढलेली मुलगी होते, पण मेडिकल सोशल वर्करची माझी भूमिका होती श्वासमध्ये आणि संदीप इतका अप्रतिम दिग्दर्शक की त्यांनी मला KEM मध्ये नेऊन ऑपरेशन्सपासून सगळं दाखवलं आणि मला स्वतःला एक खूप माणूस म्हणून वाढण्याची संधी श्वासनी दिली. कारण पुरतांबेकर जे डॉक्टर आहेत पुण्यातले त्यांच्या केबिनमध्ये आम्ही रोलची तयारी म्हणून मी जाऊन बसायचे की तिथे पण मेडिकल सोशल वर्कर्स असायचे आणि ते पेशंट्सशी कसे बोलतात, मेडिकल सोशल वर्कर्स पेशंट्सशी कशा डील करतात हे बघण्यासाठी आम्ही पुरतांबेकरांच्या केबिनमध्ये नेहमी जायचो, ते कॅन्सर स्पेशलिस्ट ना. तर ते कधीतरी मला तिथे सगळ्यात ज्या गोष्टी बघायला मिळाल्या म्हणजे मृत्यू माणसाच्या समोर उभा असताना सुद्धा माणूस किती खंबीर असू शकतो. म्हणजे काही कॅन्सरचे जेव्हा खूप लास्ट स्टेजचे पेशंट्स यायचे तेव्हा कधी कधी असंही सांगितलं जायचं की ओके आता मला असं वाटतं की इट्स म्हणजे डॉक्टरचं एक काम असायचं की आता सांगायला पाहिजे म्हणजे रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना खरं काय ते माहीत पाहिजे म्हणजे. सो
ते सांगायची जेव्हा वेळ यायची तेव्हा मेडिकल सोशल वर्करचं काम खूप महत्वाचं होऊन बसायचं. काही जे खेड्याचे लोक असायचे ते मोडून पडायचे की आता आपला माणूस जाणार आहे, हे जेव्हा कळायचं तेव्हा खूप रडायला यायचं त्यांना. काही जण तिथेच रडायला लागायचं, मग मेडिकल सोशल वर्कर त्यांना घेऊन जायचे केबिन मधनं बाहेर आणि त्यांना समजावायचे की जे ती खरंच खूपच अवघड प्रोसेस असायची की माणसाला मृत्यूसाठी तयार करणं कसं करणार ना, म्हणजे वी आर नेव्हर नेव्हर प्रिपेअर्ड फॉर एनीबडीज डेथ ऍक्च्युली. पण मला एक प्रसंग खूप आठवतोय त्या काळातला. एक आजोबा ज्यांचा मुलगा डॉक्टर होता आणि आजोबांना कुठला कॅन्सर होता आणि ते आले आणि ते डॉक्टर असल्यामुळे ते सुशिक्षित लोक होते, सो दे वर व्हेरी डिग्निफाईड आणि यु नो त्यांना माहिती होतं, पण तरी सुद्धा एक काहीतरी विचारायला ते आले होते. पण टेक्निकल गोष्टी माहिती नाही त्यांना. पण त्या डॉक्टर मुलांनी कागदपत्र दिली आणि पुढे बघितली आणि ते काय मेडिकल टर्म्समध्ये त्यांचं काय काय चाललं होतं की हे असं आहे तसं आहे ओके म्हणजे क्रिटिकल काहीतरी आहे असं ते लक्षात येत होतं. ते आजोबा ऐकत होते ज्यांच्याविषयी हे बोलणं चाललं होतं त्यांच्या तब्येतीविषयी. मग ते आजोबा म्हणाले माझं एक मुंबईला काम आहे तर तुमचं काय म्हणणं आहे मग. तर डॉक्टर म्हणाले तसं मी काही नाही सांगू शकत पण लवकरात लवकर मग करून घ्या तुम्ही मुंबईचं काम, म्हणजे जाऊन या मुंबईला लवकर. म्हणजे त्या चर्चेचं फलित असं होतं की थोडा वेळ उरलाय काइंड ऑफ अ थिंग. आता चमत्कार होऊ शकतात पण तरी सुद्धा अशा दिशेने ती चर्चा चालली होती आणि असं एक सावट मृत्यूचं मला दिसायला लागलं होतं आणि सगळेच आम्ही असे टेन्स होत चाललो होतो आणि ते आजोबांनाही कळत होतं ते काय बोलत. ते म्हणले ओके ठीक आहे वगैरे शांत बसून होते. तो मुलगा जरी डॉक्टर होता तरी सगळं ऑफकोर्स इट वॉज इज फादर सो बस सगळं झालं. ते म्हणले ओके फाईन थँक्यू उठले ते आणि ते आम्ही व्हेरी डिग्निफाईड, कोणी रडत नव्हतं काही नाही, पण एव्हरीबडी वॉज सिरियस. ते दरवाजापर्यंत गेले आणि ते आजोबा वळले. मला म्हटलं ओके मी बी आता ते कोलॅप्स होतील का काय होईल, आम्ही असं सगळं बघत होतो. आणि चालत चालत ते डॉक्टरांपाशी परत आले. एक प्रश्न विचारायचा होता. ते डॉक्टर म्हणाले ओ येस विचारा. नाही रात्री एक घेतला तर चालेल ना. आम्ही ना सगळे असं होतो म्हणजे. तर डॉक्टर म्हणाले ऑफकोर्स व्हॉट एव्हर यू लाईक, तुम्हाला जे आवडेल ते सगळं करा आता तुम्ही, बिकॉज यु नो इट्स लाईक लास्ट काय तुम्हाला हवं ते आवडीचं सगळं करा. टाळी थँक्यू थँक्यू आता मला काही प्रॉब्लेम नाही म्हणाले. मला तेच म्हटलं विचारायचं होतं की ते मला आय एम हॅपी असं म्हणून ते हसत हसत त्या केबिनमधनं बाहेर गेले आणि मी असं त्यांना मनातल्या मनात सलाम केला की मृत्यू समोर उभा असणारा सुद्धा त्या बाते म्हणजे ज्या ज्या ग्रेसनी त्यांनी त्या मृत्यूला स्वीकारला आणि ज्या ग्रेसनी त्या आयुष्याला सामोरं जात होते अशी अनेक उदाहरणं श्वासनी माझ्यासमोर उभी केली. श्वास प्रमाणे खरं तर मी म्हटलं ना प्रत्येक याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. वेळेची मर्यादा कमी असल्यामुळे धावत्या स्वरूपात मी तिला वेगवेगळ्या विषयांकडे नेतोय आणि त्यातल्या अंतर्गत वेगवेगळ्या घटकांकडे नेतोय. श्वासप्रमाणे गाजलेला आणखी एक सिनेमा असतो तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला अत्यंत आनंद वाटतोय. कालच संध्याकाळी अस्तू मधल्या तिच्या भूमिकेबद्दल तिला फिल्मफेअर पारितोषिक जाहीर झाले. पहिले मराठी फिल्मफेअर अवॉर्ड डिक्लेअर झाले की जो पहिल्या वर्षीचा पहिला मान तिला मिळाला आहे. आपण जोरदार टाळ्या घालायचा. सर्व माझ्या आवडत्या लोकांना सांगायचं की यू ऑल हॅव बीन लकी फॉर मी, इट्स युअर लक की मला हे अवॉर्ड मिळालं. तर कालच इथे कार्यक्रमाला जेव्हा मी तुमच्याबरोबर इथे होते, सो इट्स बिकॉज ऑफ यू, थँक्यू सो मच. तर अस्तूच्या अनुषंगाने तू आता हा आजोबांचा अनुभव सांगितलास, तसं मला तुला विचारायचं आहे. अस्तू मध्ये अल्झायमर इथे बऱ्याच जणांनी म्हणून आकर्षणामुळे तो चित्रपट बघितलेला पण आहे, तर असा काही घरातला भोवतालच्या कोणाचा अनुभव तुला ती भूमिका साकारताना उपयोगी पडला का? कधी कधी ना चित्रपट तुम्हाला आयुष्यात जे करायला जमत नाही ना ते चित्रपट तुम्हाला करायची संधी देत. आणि त्याबाबतीत सुमित्रा भाव आणि सुनील सुकथनकरांची मी खरंच खूप ऋणी आहे. अस्तू चित्रपटाने मला राष्ट्रीय पुरस्कारासारखा मानाचा पुरस्कार असेल किंवा फिल्मफेअर असेल अनेक सगळे पुरस्कार मिळवून दिले, पण त्याही पलीकडचे खूप काही माझ्या व्यक्तिगत आयुष्यात लाख मोलाचं म्हणता येईल असं काहीतरी मला जे माझ्या हातातून निसटून गेलं होतं ते पूर्णपणे परत आलं असं नाही मी म्हणू शकत, बिकॉज पण तरीसुद्धा खूप काही मोलाचं मला मिळवून दिलं असतो. आणि असतो त्या चन्नम्मा. चन्नम्मा ही अशी भूमिका आहे की ती हत्तीळ तिची असते, म्हणजे मामूताची बायको चन्नम्मा, म्हणजे ज्यांनी पाहिला नाही त्यांच्यासाठी मी सांगते आहे. अल्झायमर्स हा विषय किती वेगवेगळ्या पद्धतीत मांडता येऊ शकतो
मोहन आगाशा हे संस्कृतचे पंडित दाखवलेले आहेत, त्यांना अल्झायमर्स होतो आणि ते एके दिवशी एका हत्तीच्या मागे निघून जातात आणि ते या चंदम्मापाशी येतात. चंदम्मा कुठलेच प्रश्न विचारत नाही की या माणसाला काय झालंय, हा माणूस असा थोडासा वेगळा वाटतोय पण तो असा का आहे. ती एक अशिक्षित बाई आहे, ती एक कन्नड बाई आहे आणि ती फक्त म्हणते हे 4 दिवस माझ्याकडे पाहुणा आला आणि त्याला मी सांभाळणार आणि माझ्या हत्तीची कशी मी काळजी घेते, माझ्या पोरांची कशी मी काळजी घेते, तशी मी याची काळजी घेणार. मग त्या म्हाताऱ्या आजोबांना जे जे काही त्यांना भूक लागते ती त्यांना खायला देते, त्यांना चड्डी शिव होते ती त्यांची संपूर्ण स्वच्छता करते, त्यांना आंघोळ घालते, ती त्यांच्या मुलाप्रमाणे स्वतःच्या पोराप्रमाणे त्यांचं सगळं करते. वयाचे वगैरे सगळे निर्बंध तिचे आणि त्यांच्यातले गळून पडतात आणि शेवटी ते तिला आई अशी हाक मारतात. म्हणजे खरोखर तो खूप हृदय प्रसंग आहे. असतो म्हणतात माझ्या स्वतःच्या आयुष्यात माझ्या वडिलांना अल्झायमर्स होता, ते आता या जगात नाही आहेत. मला माहीत नाही तुमच्यापैकी कित्येक जण कुणालाही हे अनुभवायला नको लागायला असं मला वाटतं, पण अल्झायमर्स ते तुमचा माणूस एक असतं की मृत्यू माणसाला तुमच्यापासून दूर नेतो, पण अल्झायमर्स झालेला माणूस तुमच्यात असून सुद्धा तो तुमचा नसतो आणि हे वेगळं दुःख असतं माणसाचं की तुमचा माणूस तुम्हाला ओळखत नाही आहे, हे वेगळं तुम्हाला घेता येत नाही ही गोष्ट. अस्तूमध्ये त्यांच्या मुलीची भूमिका, मोहन आगाशांच्या मुलीची भूमिका इरावतीने केली, अत्यंत उत्तम काम तिने केलं. माझ्या खऱ्या आयुष्यात मी इरावती होते. बाबांना जेव्हा अल्झायमर्स झाला तेव्हा मला आयुष्याचा राग आला आणि त्यामुळे मला बाबांचाही राग आला. मी म्हणलं नाही बाबा, तुम्ही माझा आयडियल आहात, तुम्ही नाही विसरायचं. तुम्ही गणिताचे मास्टर होता, तुम्ही गणितात एवढं तुम्ही मला गणित शिकवलं आणि तुम्हाला 2 + 2 कसं काय येत नाही, तुम्हाला 10 + 10 कसं तुम्ही मला सांगत नाही. आणि मी बाबांना वेठीने धरायचे, 20 + 20 किती सांगा बाबा. आणि बाबा मला म्हणायचे, हसायचे माझ्याकडे बघून. आणि मी म्हणायचे, बाबा 40, तुम्हाला कळत का नाही 20 + 20 = 40. आणि आता मला असं वाटतं की मी का असं करत होते तर मला ते ऍक्सेप्ट करता येत नव्हतं की ज्या माणसाने मला गणित शिकवलं, ज्या माणसात जो माणूस गणिताचा असा मास्टर त्याचं हे होत जाणं ते मला बघता येत नव्हतं. तर मला माझ्या आयुष्यात माझ्या बाबांची आई व्हायला आवडलं असतं जेव्हा तो ते लहान मूल होत गेले, पण मला ते जमलं नाही असं मला वाटतं. पण ती संधी मला अस्तूतल्या चंदम्मा दिली. चंदम्मा जी त्यांची आई होते, म्हणजे कदाचित चंदम्मा जशी त्यांच्याशी वागते तसं मला माझ्या आयुष्यात बाबांशी वागायला आवडलं असतं. पण कसं असतं की आपण त्या परिस्थितीत असतो तेव्हा आपल्याला ती गोष्ट जमत नाही, त्यामुळे मी स्वतःला त्यासाठी माफही केलं करते आहे. पण मी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकरांची आणि अस्तू चित्रपटाची यासाठी विशेष ऋणी आहे की मला माझ्या बाबांशी जसं वागायला आवडलं असतं तसं सिनेमात का होईना, थोडा वेळ का होईना मी वागू शकले. म्हणजे त्यात माझी एंट्री आहे ते मला हत्तीला आंघोळ घालायची होती त्याच्यामध्ये, त्यामुळे माझं ट्रेनिंग होतं चंदम्मासाठी की ॲनिमल ट्रेनर बरोबर, म्हणजे प्राणी जे असतात त्यांच्याबरोबर तुमचं इक्वेशन चांगलं पाहिजे, कारण हत्ती चिडला तर आपली वाट लागू शकते शूटिंगमध्ये. तिने एक पाय ठेवला माझ्यावर तर संपलं जरा. सो ते सगळं शिकत असताना ती कन्नड बाई असल्यामुळे बी जयश्री ही कर्नाटकातली फार मोठी अभिनेत्री आहे, तर मी मला कन्नड येत नाही पण मला कन्नड मातृभाषा असलेल्या बाईचा रोल करायचा होता जिला मराठी येत नाही अशा बाईचा रोल मला करायचा होता. सो ते चॅलेंजिंग होतं. तर बी जयश्रीनी मला तिचे सगळे कन्नड सगळे डायलॉग हे करून दिले होते आणि बी जयश्रीच्या एका नाटकातलं हे गाणं आहे जे मी म्हटलं त्या सिनेमात म्हटलं आहे. जो जो मल गैया मालिंग देवाई आई बाळीय वनदल्ली बालर तोट्टीर कट्टी बाळीय वनदल्ली बालर तोट्टीर कट्टी चंद गोपाल मलगय्य आहा मलगय्य मालिंग देवाई आई जो जो मलगय्य मालिंग देवाई मालिंग देवाई मलगय्य देवाई. अजून दोन सिनेमांविषयी वैयक्तिक आठवण सांगावी विनंती करतो, कारण ती ठळक येते वळू. आता आपण प्राण्यांचं बोलतो तर वळू आलाच पाहिजे मला असं वाटतं. म्हणजे मला वाटतं तुझा ती पहिल्या टप्प्यातला सिनेमा ती आधीचा. आणि मला ना लहान मुलं आणि प्राणी हे माझे सगळ्यात जास्ती सहकलाकार राहिलेले आहेत. म्हणजे ह्याच्यात हत्ती होता,
लहान मुलं तर सगळ्यात म्हणजे किल्ल्यापासून श्वासपासून लहान मुलं तर माझ्या आयुष्यात आहेच आहेत. आणि पण वळूच्या वेळेची जरा एक माझी जी खूप ग्रेट कोऍक्ट्रेस होती म्हणजे तिची जरा आठवण नृत्यच आहे ती मला सांगायला आवडेल. माझी त्यातली कोऍक्ट्रेस होती एक म्हैस वळूमध्ये. आणि उमेश कुलकर्णीची अशी इच्छा होती की माझी त्या म्हणजे मी अशी एकदम संगी म्हणजे अशी एकदम चालू मुलगी असते आणि ती अशी हिरोईन टाईप्स असते आणि अशा बटाबिटा हे करत असते आणि असे काहीतरी गाणी म्हणत असते आणि अशी ती पाया गेलेली मुलगी आहे. मुलाच्या एका प्रेमात पडले शेवटी पळून जाते ती म्हणजे एक उन्मुक्त स्पिरिट आहे असे ती असा तो रोल होता. आपल्या जिंदगीची चक्की अशी चमकार झाली शिवा वगैरे असे तिचे डायलॉग होते. तर ती जी अशी बिंधास्त मुलगी आहे तिची एंट्री बिंधास्त व्हावी असं त्याला वाटत होतं. तर ती एंट्री अशी हवी होती की मी गाणं म्हणताना दिसते आणि असं हळूहळू म्हणजे क्लोजअप कॅमेरा आहे आणि हळूहळू असा कॅमेरा मागे जातो तेव्हा असं लक्षात येतं की मी एका म्हशीवर आहे आणि मी म्हशीवर चाललेली आहे असं दिसावं. तर ऐकायला तर छान वाटलं सगळ्यांना वा 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 वा. तर जेव्हा शॉर्ट घ्यायची वेळ आली तेव्हा माझ्या इटुकल्या राणीला माझ्या मैत्रीण म्हशीला बोलवण्यात आलं आणि ती थ्रूआउट त्या चित्रपटात माझी मैत्रीण असणार होती पुढे. तर एक बिचारा एक मरतुकडी एक म्हैस आणली तर मी तिला म्हटलं बाई गं मला माफ कर मला तुझ्यावर बसायचं आहे आणि प्लीज मला सांभाळून ये वगैरे वगैरे तिच्याशी बोलले. तिच्यावर बसले आणि ती इतकी बिचारी चांगली होती खूपच मायाळू होती ती आणि ती काही हंबरली सुद्धा नाही आणि ती सगळं ओके झालं म्हणजे ओके चल चल होईल होईल ओके ओके नाही भीती वाटत आहे मला होईल होईल चल सगळं झालं. कट्टू कॅमेरा आला आणि आता शॉट घेणार म्हणा आणा म्हशीला आणा म्हशीला आणा. तर अचानक एक प्रेग्नंट म्हैस आली एवढी जाणी तर म्हणजे एक मिनिट मगाची कुठे गेली म्हणजे जेव्हा प्रॅक्टिस केली ती म्हैस कुठे गेली ही कुठली तुम्ही आणली आणि हिच्या पोटात एक बाळ मी कुठे तिच्या वर बसू. नाही नाही चांगली आमची म्हस तुम्ही बसा की काय तिच्यावरती म्हणलं अहो तुमची म्हैस चांगली आहे पण तिच्या पोटात एक बाळ आहे तर इट इज नॉट सेफ आम्ही लई मायाळू आणि ती पिक्चर मध्ये दिसायला पाहिजे तुम्ही बसा की काय तिच्यावरती म्हणलं अहो मायाळू आहे वगैरे सगळं बरोबर आहे पण मला जरा भीती तिच्या. नाही नाही काय नाही करत काय नाही बघा बघा म्हणलं बरं ठीक आहे काय नाही करत ओके फाय. तर तिच्याबरोबर काही तालीम झाली नव्हती तर ती एकदम तिने आल्या आल्या शिंग वगैरे हे केली. बरं तिला काय वाटलं काय म्हणू शकतो तर कॅमेराला तीन पाय होते तर तिला बहुतेक तो प्राणी वगैरे वाटला असावा काहीतरी. तिने असं पहिल्यांदा त्या कॅमेऱ्याकडे बघितलं मग ती भिथरल्यासारखी झाली म्हणल्यावर दोन असिस्टंट्सनी तिची शिंग धरली जाऊन मला चढता येणार तिचं पोट एवढं ना मग एक स्टूल आणण्यात आलं. त्या स्टूलावर ना मी तिच्या पाठीवर चढत असताना माझ्या चपलेचा स्लाईट टच तिच्या पोटाला झाला आणि ती आम्हाला कळलं नाही ते म्हणजे झाला होतं हे आम्हाला नंतर कळलं काय झालं ते मी सांगते त्याच्यामुळे कळलं. ती भिथरली पोटाला टच झाला एका एखाद्या तिच्या पोटात बाळ आणि रोल कॅमेरा हा रोलिंग आणि सगळे गावकरी अख्खं गाव जमलो शॉर्ट बघायला शूटिंग बघायला समोर एक तळ आणि सगळे एकदा कॅमेरामन वगैरे रेडी रोल कॅमेरा रोलिंग आणि ऍक्शनला काय असिस्टंट तोवर शिंग धरून उभे होते. तर ऍक्शनला उमेशजी दादा सांगितलं होतं की मी ऍक्शन म्हणलं की तुम्ही फ्रेम बाहेर पळून द्यायचं ते म्हणजे हो हो आणि मी अगदी म्हशीवर स्वार वगैरे रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन ऍक्शनला ते असिस्टंट तिकडे पळाले आणि म्हैस उधळली म्हैस उधळली मी दाण दिशी तिच्यावर खाली ती म्हैस समोरच्या पाण्यात ती डुंबायला लागली. मी पडल्या वेळेला सगळे म्हणजे अक्षरशः हल्लकल्लोळ माजला तेवढ्या एका गावकऱ्याचा मला आवाज आला ताई ही तर कशाला पडली पाण्यात पडायचं ना म्हणजे लागलं म्हणजे मला त्याचा राग जास्त आला की पडताना विचार करायला हवा होता का की नाही इथे पडण्याऐवजी मला असं वाटतं वैचारिक दृष्ट्या तिथे पडली नाही ताई लागलं नसतं ना ढुंगा शेकला ना बरे पैसे पण हे मी तुम्हाला हसत हसत सांगू शकते कारण देव माझ्या पाठीशी होता. एखादा जरी पाय त्या माझ्या पछडीचा इथे वगैरे पडला असतो तर माझं करिअर तिथे संपत होत. दुसरा दिवस वळूतला माझा शेवटच्या शॉटचं चित्रीकरण चालू आहे जो शॉट होता की मी तिच्या गळ्यात पडून रडते कारण की ती घर सोडून जाते. मी उमेशला म्हणलं मी नाही हिच्या गळ्यात पडू शकत तिने काल उधळून लावलंय मला. तर उमेश असं म्हणत होता अगं काही नाही करत ती अगं काही नाही करत म्हणलं अरे काही नाही करत म्हणजे तू दुरून बोलतोयस मला गळ्यात पडायचंय तिच्या आणि तू काय करतो ते काही करणार नाही मग काही उपयोगच नाही ना ती तुझी मैत्रीण दाखवली आणि तू घरातनं पळून जाताना जर तिच्या गळ्यात पडली नाही तर मग काय तुझं कॅरेक्टर म्हणजे
ओके फाईन ठीक आहे, मी रिहर्सल करणार नाही, एकच मी टेक देईन, एकदाच मी तिच्या गळ्यात पडेन. आणि माझं एक आहे, कॅमेरा रोल झाला की भीती वगैरे जाते म्हणजे. मी फक्त ना आधी जाऊन तिच्या पाया पडले, मी म्हटलं काल मी तुला त्रास दिला होता पण मी तुझी माफी मागते, एकदा मी तुझ्या गळ्यात पडून रडणार आहे, मला शिंगांनी फेकू नकोस दूर, माझा खूप महत्वाचा शॉट आहे आणि प्लीज नीट कर. आणि तिला मध्ये मराठी येत होतो. मी आले रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन, खरंच रडू आलं मला कारण मला भीती वाटत होती. तर मी हमसून हमसून रडले आणि जी काही ठोणाला पाय लावून पळाले त्या शॉर्ट मधून बाहेर. शॉर्ट झाला उमेश म्हणाला मला वाटतं अजून एक, म्हणे नाही अजून एक नाही अजून दोन नाही. तर अशी म्हशीची आणि माझी कहाणी वळूची संपली. सिनेमाचे पण बऱ्याच गोष्टी, पण एका गोष्टीकडे सिनेमाच्या बाबतीतला शेवट करण्यापूर्वी विचारतो, ते म्हणजे अनुराग कश्यप सारख्या एका नामवंत दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची अगदी अलीकडे संधी मिळाली. हो खूपच एक म्हणजे फार छान वाटतंय मला, म्हणजे एक काय म्हणायचं त्याला लक म्हणायचं का काय म्हणायचं, गोष्टी कशा जुळून येतील. म्हणजे माझ्या योग योग म्हणायचं खरंच. मी मुकेश छाबरा नावाचा एक खूप मोठा कास्टिंग डिरेक्टर आहे आणि मला ना माझं थोडंसं एक गोष्ट थोडीशी माझ्या वीक आहे, ते म्हणजे सेल्फ मार्केटिंग थोडंसं करायला पाहिजे असतं की जाऊन लोकांना भेटायचं किंवा यु नो सांगणं की मला करायचं तुमच्याबरोबर काम. हे थोडंसं जी बोलत नाही जी वळायला पाहिजे असं मला वाटतं. पण देव खूप दयाळू असल्यामुळे माझ्यामध्ये असं योगायोग असे घडून येतात की ज्या गोष्टी खरं तर मी करायला हव्या होत्या ते समोरनं चालत आल्या, जसं अनुराग कश्यपचं झालं असं मला वाटतं. मुकेश छाबरा हा मोठा कास्टिंग डिरेक्टर आहे ज्याच्याकडे मी एका ॲडची टेस्ट द्यायला गेली होती, जी टेस्ट मी दिली जी त्याला आवडली आणि आमच्या डेट जुळल्या नाही, त्याच्यामुळे ती ॲड मला करता आली. आणि अनुरागने त्याला विचारलं की असा असा रोल आहे नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबर RR 2.0 नावाचा हिंदी चित्रपट आहे आणि मला अशीशी भूमिकेसाठी हवी. तर त्याला लक्षात राहिलं होतं कारण जस्ट मी ती टेस्ट देऊन गेले होते. सो मुकेशनी मला परत बोलवलं आणि त्याची टेस्ट देणं ही सुद्धा एक वेगळी खूप वेगळा अनुभव होता. त्यांच्या मी कॉन्ट्रॅक्टमध्ये असल्यामुळे त्या भूमिकेविषयी मला जास्ती सांगता येणार नाही आहे. पण खरोखर अनुराग कश्यप मला नवाजुद्दीन सिद्दीकीविषयी विशेष तुम्हाला सांगायचं आहे कारण नवाजुद्दीन आपल्या सगळ्यांचा आवडता ॲक्टर आता आहे. मी नवाजुद्दीन बरोबर पहिल्यांदा काम केलं होतं जेव्हा ही वॉज म्हणजे तो कुणालाच माहीत नव्हता. नवाजुद्दीनने खूप स्ट्रगल केलं आणि तेव्हा तो जसा होता आज तो मला म्हणजे जेव्हा तो आता तो प्रत्येक सिनेमाचे करोडो रुपये घेत असतानाच नवाज स्टार झालेला नवाज मला इतक्या वर्षांनी भेटला तो तसाच आहे. तो अजूनही तशाच तालमी करतो, तो अजूनही यत्किंचित आहे. म्हणजे मी यशस्वी खूप माणसं पाहिली पण यश पचवलेली माणसं जी मोजकी आहेत ना, म्हणजे बच्चन साहेब असतील त्या त्या ह्याच्यात मला नवाजचंही ते खूप जाणवलं. मी अर्थात नवाजचं यश तिथपर्यंत जाईल अशी मी त्याला शुभेच्छा देते. पण आत्ता सुद्धा त्यांनी खूप यश मिळवलेलं असताना गावात नाही का साध्या आलेला तो माणूस ज्याच्याकडे खायला प्यायला पैसे नसायचं हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्या माणसाने आज स्वतःचं एवढं साम्राज्य, बरं त्याच्याकडे ना लुक्स आहेत, त्याच्याकडे केवळ स्वतःच्या टॅलेंटवर त्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि तो अजूनही ज्या पद्धतीने जमिनीवर आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी यश पचवलंय त्यासाठी मला त्याला वेगळा सलाम करावा असं वाटतं. मी आता अमिताभ बच्चनचा उल्लेख केला म्हणून मी जाताच एक उल्लेख करतो की मला स्वतःला आतापर्यंत मी हिंदी सिनेमातल्या मराठी सिनेमातल्या जवळजवळ सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत पण खऱ्या अर्थानं सत्तेनं संपत्तीनं लोकप्रियतेनं वलयानं टॉपला जाऊन सुद्धा कुठलीही छोटी गोष्ट करण्याच्याही आधी पूर्ण पक्की तयारी केल्याशिवाय न जाणारा असा खऱ्या अर्थानं प्रोफेशनल ॲक्टर जर कोण म्हणाल तर माझा अनुभव अमिताभ बच्चन हा एकमेव असा कलावंत आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो, एक 2010 पुण्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि माझी आणि अमिताभ बच्चनांची पत्रकारितेमुळे ओळख असल्यामुळे माझ्यावर जबाबदारी सोपवली गेली की मी त्यांच्याकडनं एक मराठी कविता म्हणून घ्यायची. मी रितसर वेळ घेतली, प्रतीक्षावर मंगल्यावर गेलो. मंगल्यावर गेल्यानंतर त्यांनी विचारलं की काय कार्यक्रम आहे, म्हटलं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. मराठी दॅट इज रिजनल येस हाऊ मच क्राऊड, म्हटलं रफली 15,000 मराठी लोक असतील, व्हॉट टू डू, मी काय करायचं. तर म्हटलं तुम्ही हरिवंशराय बच्चनांचे चिरंजीव वाक्यवर त्यांची एक हिंदी कविता म्हणा आणि एक तरी त्या 15,000 मराठी रसिकांकरता एक मराठी कविता म्हणा. मराठी विच वन? मी म्हटलं लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी. तळ वेट 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 वेट. त्यांनी येऊन
ही कविता कशीही म्हटली असती तरी टाळ्या पडल्या असत्या. पण या माणसाने काय करावं, रबीत माणसं गेले असं म्हणून मी सांगायला लागलो, लाभले मास भाग्य बोट मानणारे भाग्य भाग्य दॅट इज लक म्हणले येस. त्यांनी प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊन, शब्दोच्चार समजून घेऊन, शब्दफेक समजून घेऊन, कविता पाठ करून, रात्री मला माझ्या मोबाईलवर ऐकून, इज इट ओके असं माझ्यासारख्या छोट्याला विचारून, दुसऱ्या दिवशी साहित्य संमेलनामध्ये डॉट वेळेला येऊन ती कविता सादर केली आणि 15,000 मराठी रसिकांच्या टाळ्या घेतल्या. हा माणूस उगाच नंबर वनच्या पदावर नाही जात, इतकी बारीक सारीक प्रोफेशनलपणाही मंडळी करतात म्हणून नंबर एकच्या पदावर टिकून असतात. पण तुम्ही आता म्हणालात ना अमित अमितजींच, ते मला मला एक आठवलं म्हणजे देव चित्रपट मी त्यांच्या बरोबर केला होता, माझी छोटीशी भूमिका होती आणि माझं त्यांच्यावर काम नव्हतं, पण मी त्यांची काम करण्याची पद्धत जी पाहिली तेव्हा त्यांचं एक वाक्य माझ्या लक्षात राहिलं. एक तर त्यांना सगळ्यांचे डायलॉग पाठ असायचे, म्हणजे करीना कपूरचे ही पाठ असायचे, म्हणजे समोरच्याचं विसरलं तरी ते सांगायचं अभि तुम्हाला हे डायलॉग आहे वगैरे असं सगळं. त्याच्यानंतर एकदा एक शॉर्ट सुरू झाला आणि तुम्ही म्हणाला तसं चोख तयारी, ते फुटेज कधी व्हायला घालत होते तेव्हा फुटेजवर शूटिंग व्हायचं फिल्मवरती ना, आता डिजिटल झालं सगळं, तर तेव्हा कसं असायचं की फिल्म वाया गेली की निर्मात्याचे पैसे वाया जातात ना, सो त्यामुळे रिटेक्स घ्यायचे नाहीत म्हणून ते टॅलीप करायचे आणि मग एक ओके शॉर्ट द्यायचे असं. सो शॉर्ट सुरू होणार होतं गोविंद हिलानी दिग्दर्शक आणि रोल कॅमेरा सायलेन्स वगैरे असं सगळं सुरू झालं. गोविंदजींच्या सेटवर अत्यंत खूप काटेकोरपणे काही गोष्टी पाळल्या जातात, जर सेन्सिटिव्ह सीन असेल ना तर कोणी ओरडत नाही, खूप शांतता पाळली जाते असं सगळं खूप असतं. तर खूप अमितजींचा एक सेन्सिटिव्ह सीन असणार होता आणि अमितजी रेडी सुरू करेल. हां हां चलो टेक करते. हां ठीक आहे ओके या ओके असं म्हणून ते तयार झाले आणि आता टेक होणार. सायलेन्स असं ते नेहमीप्रमाणे ओरडले गेले तर अमितजी म्हणाले की जब सायलेन्स चिल्लाते आहे ना मुझे बहुत डर लगता है, मतलब मुझे लगता है यार ये शॉट ठीक होगा ना. आणि तो जो आमचा हे असतो म्हणजे ज्या स्टुडिओत शूटिंग चालू असतं तिथे दिवा लागतो, म्हणजे जेव्हा टेक चालू होतो ना तेव्हा ऑपरेशन थिएटर जसं असतं, जर रिहर्सल चालू असतं तेव्हा तो दिवा नसतो पण जेव्हा टेक चालू होतो तेव्हा तो दिवा लागतो. म्हणजे सायलेन्स के बाद वो एकदम लॅम्प आता है ना आणि नंतर एक क्लॅप असतो, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार 32x2 टेक वन असं म्हणून तो असिस्टंट निघून जातो. तो हे जे क्लॅप ये साइलेंस ये दिया जब लगता है ना तो मुझे बहुत डर लगता है कि मेरा ये शॉट अच्छा होगा, और जब वो क्लैप निकल जाता है ना तो वो डर भी निकल जाता है और मैं शॉट के लिए रेडी हो जाता हूँ. तो आज त्या माणसाला इतक्या सिनेमानंतर ही भीती वाटणं की हा शॉट बरोबर होणार आहे ना, त्यांना असं नाही वाटत की हा मला होणार आहे आणि हा माझं होणार आहे. तुम्ही जे म्हणाला तसं त्यासाठी मला त्यांना ती पाठशाळा त्या अर्थाने आम्हा सगळ्यांसाठी की कौन मध्ये का करोडपतीच्या सेटवर मी एका मोठ्या राजकीय नेत्याबरोबर गेलो आणि माझी त्यांची ओळख असतानाही त्यांनी त्या राजकीय नेत्यांनी त्या सेटवर माझी ओळख पुन्हा नव्याने करून दिली की तुम्ही आत्ता कौन मध्ये का करोडपतीमध्ये जे अँकरिंग करतात अशा तऱ्हेचं अँकरिंग रितसर नोकरी सोडून देऊन पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून 30 वर्षापूर्वीपासून सुरू करणारा असा आमचा हा मित्र आहे गाडगे असं म्हणत्या क्षणी ते उभे राहिले एकदम व्हेरी प्लीज टू मीट यू आणि मला म्हणाले की तुम्हाला एवढा अनुभव आहे अँकरिंगमधला तर कौन म्हणे का करोडपतीमध्ये माझं अँकरिंगमध्ये काय वाईट झालं आणि का आणि काय चांगलं झालं आणि का, मी काय उत्तर देणार, मी म्हटलं चांगलं झालं आहे, ते म्हणले काय आणि का, म्हटलं तुम्ही तुमच्या खुर्चीतनं उभे राहता आणि नंतर समोरच्या खुर्चीत बसलेल्या सामान्य माणसाची ओळख करून देण्याकरता दिव्याच्या जोतात चालत जाता, त्या दोन्ही वेळेला उभं राहणं आणि चालत जाणं याच्यामध्ये जो एक आत्मविश्वास आहे एक जो आप आहे तोच बाजी मारून जातो म्हटलं. तर हा आप हा आत्मविश्वास कल्टिवेट केलेला आहे का इनबॉर्न आहे असं मी विचारलं. त्यावरती म्हणाले की उसकी बिझनेस ट्रिक आहे. ओके म्हटलं काय बिझनेस ट्रिक आहे, त्यामुळे मी जेव्हा उभा राहतो त्यावेळेला माझ्या पोटाची बटणं मी सोडवत जातो आणि चालत जायला लागतो त्यावेळेला पोटाची बटणं पुन्हा लावत जातो. म्हणजे मी काय करतो माझ्या दोन्ही हाताला बिझनेस देतो. दोन्ही हात गुंड्यांमध्ये अडकलेले असल्यामुळे चालत जाताना मी उंच असूनही हात लोंबकळलेले राहत नाही आणि असे धरल्यामुळे आपोआप खांदे ताठ होतात, सहज वाटतं, तो तुम्हाला कॉन्फिडन्स वाटतो. इतक्या बारीक बारीक गोष्टीचा ही माणसं विचार करतात म्हणून
ही माणसं नंबर एकच्या पदापर्यंत असतात. पण मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही आता नंबर एकच्या पदाविषयी बोललात, तर तुम्ही अशा अनेक माणसांच्या मुलाखती घेतल्या, बच्चन जी असतात सगळे नंबर एक असलेली अनेक माणसं, तर तुम्हाला त्यांच्यातला काही असा एक समान गुण असं काही तुम्हाला जाणवलं का? जरूर सांगतो. नंबर एकच्या पदावरच्या जवळजवळ 20 जणांवर प्रत्येक क्षेत्रामधला एक आणि दोन नंबरच्या मुलाखती भाग्याचं माझं की मी घेतलेलं आहे. त्याच्यावरचं माझं पुस्तक टॉप 20 असं म्हणजे नाव वेगळे जानेवारीमध्ये प्रकाशित होत आहे आणि त्याच्यामध्ये मी या प्रत्येकाने एक नंबरच्या पदापर्यंत जाण्याकरता काय विचार केला, काय तयारी केली, आपली मानसिकता काही बदलली का, हे सगळं दिलं आहे. आणि शेवटच्या दोन चॅप्टरमध्ये त्यांचे वेगवेगळे गुण असे दिलेले आहेत. तर मला सगळ्या नंबर एकच्या पदावरच्या माणसांमध्ये एक समान गुण जो जाणवतो तो सगळ्या मराठी मंडळींनी आवर्जून शिकण्यासारखा आहे. तो असा आहे की ही सगळी नंबर एकची माणसं दुसऱ्याच्या निगेटिव्ह गोष्टीवर चर्चा सुद्धा करण्यात आपला पॉझिटिव्ह वेळ वाया घालवत नाही. आपण भेटल्यानंतर पहिलं गॉसिपिंग, पहिलं तर तुला तिथं म्हणे घटस्फोट झाला आणि तुला काय करायचं तुझं बोल ना. आपल्याला मौनातच जावं लागेल काय बोलायचं अक्षरशः अशाच धर्तीवर आहे. पण खरं सांगू का, हे या माणसांकडनं शिकता शिकता आपल्याला आपल्या व्यक्तित्वामध्ये सुद्धा तुझ्या एका पुढच्या टप्प्याकडे जाण्यापूर्वी एक छोटा गमतीदार किस्सा एका व्यक्तीकडनं मला कसं शिकायला मिळालं तो सांगतो. प्रख्यात उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर हे स्वतः कधी मुलाखत देत नसत, मुलाखतीत तयारच नसत. आणि त्याच्यामध्ये त्यांचं लॉजिकल कारण होतं. ते काय कारण होतं, ते असं म्हणत की मी काय बनवतो, शेतात चालणारी इंजिनर त्यांचा जर आवाज शेतामध्ये नेमका येत असेल तर त्यांना किर्लोस्करच बोलत असतात, वेगळ्या कशावर बोलायचं, लॉजिकल कारण. पण एकदा त्यांच्याच किर्लोस्कर ग्रुपच्या वतीनं एसएल किर्लोस्करांवर फिल्म करण्याचं ठरलं आणि त्या फिल्मची जबाबदारी, पहिल्या फिल्मची जबाबदारी सतीश शाळेकरवर आणि दुसऱ्या फिल्मची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली आणि त्यांच्याच करता फिल्म करतोय म्हटल्यानंतर पुण्यातल्या मॉडेल कॉलनीतल्या लकाकी बंगल्यामध्ये त्यांच्या बाहेर हिरवळीवर दोन खुर्च्या टाकून आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्यांचे वीक पॉईंट पण मी माहिती करून घेतले होते. त्यातला एक वीक पॉईंट असा होता की त्यांना ऑपेराचं जगभरच्या त्यांच्याकडे कलेक्शन होतं आणि त्यांना लोकांना ऑपेरा दाखवायला आवडत आणि ऑपेरा कसा पाहावा हे सांगायलाही आवडत असे. तर म्हटलं काही आडलं तर विचारावं म्हणून मी माहिती करून घेतलं होतं. मुलाखत सुरू झाली आणि ते एकही प्रश्नाचं उत्तर नीट देत नव्हते, कारण त्यांना आवडायचंच नाही. तर मी थोड्या क्षणाने म्हटलं बाबा, त्यांना फॅमिलीमध्ये बाबा म्हणत, म्हटलं बाबा मुलाखत राहू दे बाजूला, तुमच्याकडे सिडनीचा ऑपेरा आहे का? तर हां. त्यांनी माझा हात हातात घेतला, हिरवळीवरनं लकाकी बंगल्यामध्ये आम्ही आत गेलो, सगळं लावलं आणि तो ऑपेरा सुरू केला आणि ऑपेरा कसा पाहावा हे उत्साह ठेवून सांगायला लागले. ते मूडमध्ये आलेत हे लक्षात आल्यानंतर मी माझ्या मनातले मुळातले सगळे प्रश्न मध्ये मध्ये विचारत गेलो आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं मिळाली आणि हे अजिबात उत्तरं द्यायला तयार नसताना यांच्याकडनं मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली. या आनंदापोटी मी मजेत खुशीत त्यांच्या बंगल्यामधनं बाहेर पडत असताना त्यांनी मला पुन्हा बोलवलं, गाडगिळीकडे आहे. म्हटलं काय बाबा, नाही माझा वीक पॉईंट काढून माझ्याकडनं सगळ्या प्रश्नांची उत्तरं काढून घेतली हे मला कळलंच नाही असं जर तुला वाटत असेल तर हा कमाल आहे ना. आणि म्हणले गाडगीळ, कधीही कोणालाही गृहीत धरत जाऊ नका. एक मोठा लढा शंतनुराव किर्लोस्करांसारख्या मुलाखत देणाऱ्याकडनं, एका उद्योगपतीकडनं मला मिळाला. अशा काही अनेक गमती सांगता येतील आपल्याला उपलब्ध वेळामध्ये. पण त्याच्यापूर्वी आणखीन एक तुझा महत्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे गाणं. तर रीतसर शिकलेस? शिकले आहे पण म्हणजे सोडत धरत असं जरा झालं. कारण काय, अभिनयाच्या वाटेवर सारखी खेचली जायचे त्यामुळे तिकडनं वेळ काढत काढत खूप प्रयत्न केला. त्यामुळे आधी समीर दुबळेकडे शिकले, मग वर्षा भावे यांच्याकडे शिकले, त्याच्यानंतर अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडेही काही दिवस गेले. पण एक सतत कायमचं शिकत राहिलं पाहिजे ते माझ्याकडनं झालं नाही, ही थोडीशी खंत आहे. पण तरी सुद्धा का होईना, त्या माझ्या मित्राचा हात गाणं नावाच्या एकदम पूर्णपणे सुटला नाही हातात, नाही याचं एक बरंही वाटतं आहे. पण गाणं यायला लागल्यानंतर अभिनय करताना त्याचा उपयोग होतो किंवा अभिनय करता करता
ते गाणं अधिक परिणामकारक गाणं म्हणताना अभिनय येत असेल तर परिणामकारक म्हणता येतं असं वाटतं का? खूप आहे मग हा तुमचा मस्त प्रश्न आहे, कारण मला असं लक्षात आलं ते गाणं असेल किंवा माझं लिखाण असेल, माझी प्रत्येक वाट ही भावनेतनं जाते. म्हणजे गाणं सुद्धा मला ना सूर कळत नाहीत, मला त्याची भावना मी पकडते आणि मी ते गाते असं. तर मी अश्विनी त्याला पण म्हणायचे की मला हे नाही कळलं, मला हा रागातलं हे असे स्वर नाही, ती म्हणाले कशाला कळायला पाहिजे तुला, कारण भाव हेच जर कळायला हवं असेल तर तू त्याच्यात वाहत जा ना. सो गाण्याचे सुद्धा माझी वाट ही भावातनच भावनेतनच नेहमी जाते, त्यामुळे सूर जरी कळले नाही तरी त्या भावनेतनं मी तिथे. तर अभिनय करत असताना तुम्ही एक छान विचारलं की टायमिंग नावाची जी गोष्ट असते, तर ते जर तुम्हाला गाण्याचं उपजत असेल तर तुमचं टायमिंग एक मस्तपैकी होऊन जातं, विशेषतः विनोदाचं जे टायमिंग असतं. आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं सूर स्वराची जी पट्टी लागणं असतं ना कुठल्याही आवाजाला, म्हणजे फुलराणीला मी जर मला फरिश्ताच्या शापामध्ये अशी पट्टी लावली तर वळूतल्या संगीला मी हम दिल ते चके असा आवाज लावूया असं वाटणं, ह्याचं कुठेतरी गाण्याशी संबंध आहे असं मला वाटतं. की हे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्याच कला, म्हणजे कुठेतरी ना चित्रकला सुद्धा, म्हणजे पिकासोच्या ना कुठल्या तरी चित्रातल्या बाईचे डोळ्यातले भाव माझ्या डोक्यात राहिलेले असतात, जे कुठल्या तरी भूमिकेत येतात की अच्छा म्हणजे असं वहिला जर नवऱ्याने मारलं तर तिच्या डोळ्यात जे सुन्न भाव असतील ते काय असतील. म्हणजे अभिनेता किंवा अभिनेत्रीला कुठून कुठून काय काय ती वापरत असते कधी कधी सांगता पण परस्पर पूरक कला आहेत. एक्झॅक्टली असं मला वाटतं. तरी त्यातल्या गाणं आणि नाटक यातल्या सर्वाधिक आवडणारी गोष्ट कुठली? खूप अवघड आहे सांगणं पण नाटक, कारण ते कुठेतरी खूप जास्ती जवळच आहे, खूप जास्ती केलेलं. म्हणजे आता नाटक करताना ना एखादी कला तुम्ही जितके आवर्स त्याच्यात टाकता, जितके तास तुम्ही त्याच्यामध्ये टाकता तितकी ती तुमची होत जाते ना. तर गाण्याचे तास थोडे वाढवायला पाहिजेत गाण्याबरोबरचे असं वाटतंय. म्हणजे नाटकाचे तास म्हणजे काय होतं, तुम्ही ना वेगवेगळे टप्पे पार करत जाता त्या कलेमध्ये. म्हणजे आधी तुम्हाला भीती वाटते, मग ती भीती गळून पडते, मग तुम्ही त्या नवं शोधायला लागता आणि मग शोधतच राहता. सो नाटकाच्या बाबतीत आता असं मला झालं की मी शिते शोधत राहण्याचे, म्हणजे आता ते दडपण येत नाही की बापरे असं वेगळ्या प्रकारचं दडपण येतं, पण त्यातनं नवीन शोधायची उमेद आणण्यापर्यंत मी स्वतःला आणू शकले. पण गाण्याचं अजून भीती जास्ती वाटते असं वाटतं, त्याच्यामुळे गाण्याबरोबरचे तास वाढवले पाहिजे. नाटकाच्या मध्ये सुरांमुळे शब्दांकडे अधिक चांगलं व्यक्त होणं का शब्दामधून व्यक्त होत असताना सुरांमुळे आपल्या सुरांमध्ये व्यक्त होत असताना शब्दांमधनं सूर अधिक नेमकेपणाने पोहोचवणं असंही काही नातं जमतं? हा म्हणजे मला तेच वाटतं, तेच माझ्यासाठी नातं आहे. म्हणजे फुलराणी असेल किंवा दुसरं कुठलं अक्षरशः, म्हणजे मगाशी मी जे गाणं सांगितलं आता त्यातलं जे भारतीताईने जे गाणं मला बाईंनी जे गाणं पाठवलं होतं तर ते पहिला आला ऐकून मला आधी वाटलं बापरे बापरे कुठले सूर आहेत आता मी काय करू आणि कसं करू. तर मी स्वतःच्या मनात म्हटलं की नाही, मला तिला असं सांगायचं की अगं बाळा तुला समजत नाहीये का हे असं असतं आयुष्य, ऐक माझ मग मला ते येत. उमर गंधर्वांच्या बंदिश वसंतराव कसे गातील याचाही अनुभव घेता आला कुठेतरी? नाही म्हणजे कुमारांची कुठेतरी एक बंदिश. नाही खूप छान तुम्ही मला ओके आय नो व्हॉट युअर सेइंग. कुमारांची स्वानंद किरकिरे माझा खूप छान मित्र करेक्ट. वा वा एकदम तुम्ही पोतडीत काय काय काढताय बाजून मलाही आठवत नसलेलं, यांनी एक पॉईंट काढला माझा. स्वानंद किरकिरे कडे कुमारजींच्या अशा काही बंदिशी की ज्या आपण पण ऐकल्या नाही, कारण त्याचे वडील कुमारजींकडे शिकायला जात असल्यामुळे स्वानंद किरकिरे तर आपल्या सगळ्यांना माहितीच असणार. म्हणजे त्यांनी अनेक आपल्याला बहती हवासा खाऊपासून सगळी गाणी ज्यांनी लिहिली आणि नॅशनल अवॉर्ड विनर गाणी लिहिणारा अत्यंत त्याचं ते सगळं सगळ्यात प्रसिद्ध गाणं कुठलं बावरामन बावरामन ज्यांनी लिहिलं तो स्वानंद. दोन्ही म्हणायला हरकत नाही बरी म्हणते. तर स्वानंदी मला इतकी गंमत वाटली, मला आता या निमित्ताने गजेंद्र अहिरेची पण आठवण झाली.
स्वानंदी मला एक अशीच म्हणजे स्वानंदची आणि माझी पहिली भेट राष्ट्रीय नाट्य विद्यालयात झाली त्याच चहाच्या टपरीवर जिथे मला नसिरुद्दीन शाहने सांगितले की भारतातले बाण बदल त्या चहाच्या टपरीवर अनेक ऐतिहासिक गोष्टी घडल्या त्यामध्ये एक म्हणजे स्वानंदची आणि माझी भेट तर तिथे एनएसडीत ना सगळ्या हिंदी बोलतात एकमेकांशी तो आला आणि तो माझ्याशी हिंदी बोलत होता मी त्याच्याशी हिंदी बोलत होते तर कोणीतरी त्याला सांगितलं की लडकी अच्छा गाती आहे मी म्हणले काय हा मी गाती मी म्हणलं चल मी तरी गाणं सांगण्यास काहीतरी झालं आणि कोणाशी ते आले आले असं मी म्हणाले आणि मग मी त्याच्याशी हिंदीत बोलायला लागले म्हणाला ना ए कार्टे मराठी आहेस तू म्हणजे आम्ही आधी गायला लागलो बंदीशी तोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं सो आमचं बोलणं हे गाण्यातनं सुरू झालं तर त्यांनी तिथे मला संदेशची आठवण यायची सारखी ना मी एनएसडी गेले होते आणि सारखी मी रडायचे संदेश म्हणजे माझा नवरा तेव्हा तो माझा प्रियकर होता तर ते मी त्याला सांगत होते की मला असं असं होतं तर म्हणलं ओके मी आता कुमारजींची ही एक खूप गोड हे आहे दरे बादळ बीच चमक्यो तारा दळरे बादळ बीच चमक्यो तारा तो सांझ पर पियू लागे प्यारा क्यू रे जवाब करू रसिया से जवाब जवाब करूनी तो पाप करूनी दळरे बादळ बीच चमक्यो तारा तो सांझ पर पियू लागे प्यारा दळरे 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 मी तरी शिकवली मला तशी म्हणून दाखवली ना तशी मी गजेंद्र हिरेला आमच्या एका सिनेमाचं त्या रात्री पाऊस होता नावाच्या सिनेमाचं शूटिंग चालू होतं तिथे मी त्याला म्हणून दाखवली त्यांनी 2 तास त्याच्यावर मराठी गाणं लिहिलं पड रे पावसा आभाळ फुटू दे पड रे आणि ते माझ्याच तोंडी त्या सिनेमात घातलं आणि चित्रित पण झालं आणखी एक शेवटचा माध्यमातला टप्पा ज्याच्यामधनं ती गेली आहे त्याच्याकडे मी येणार आहे लिहावायचं कशामुळे वाटलं तू डायरी वगैरे लिहितो नाही खरं नाही मला तुमच्यासाठी आता खरंच लिहायची आहे पण मला विजयाबाईंचं पण मी बघितलं विजयाबाई प्रत्येक गोष्ट नोट करतात रोज त्याही डायरी लिहितात असं मला वाटतं पण त्या डायरी लिहितात की मला म्हणते पण हे एक लिखित केल्याने खूप गोष्टी आपल्याच आपल्याला कळत जातं आपलंच आयुष्य आपल्याला वेगळं कळत जातं असं मला जाणवलं पण मला लिखाणाकडे आणलं ते म्हणजे विजय तेंडुलकरांनी तेंडुलकरांची आणि माझा स्नेह जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यांनी मला खूप वेगवेगळी पुस्तकं वाचायला लावली तोपर्यंत माझं वाचन हे मराठी पुस्तकांपुरतं मर्यादित होतं त्यांनी मुराकामी असेल किंवा असे अनेक जॅपनीजपासून ते इंग्लिशमधले मोठमोठे लेखक त्यांनी मला इंट्रोड्यूस केले आणि वाचून 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 मला लिखाणाची आवड लागायला लागली असं मला वाटतं आणि मी एक काहीतरी लिहून बघितलं आणि ते मला असं म्हणायचं की तू लेखिका होऊ शकतेस तू हे तर मला असं म्हणायचं असं का म्हणतात असं कसं मी लिहून होऊ शकेन आणि मी म्हणजे ठीक आहे म्हणतात तर मी आता लिहून बघते असं म्हणून मी एक MRI नावाची कथा लिहून काढली आणि मी त्याला ती दिली म्हणलं बघ तर त्यांनी ना ती त्यातल्या रस्व दीर्घाच्या चुका काढल्या शब्दसंख्या लिहिली म्हणजे माझ्याकडे अजूनही ती परत त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरातली लिहिली आणि त्यांनी ती मौजेच्या श्रीवी कुलकर्णीनं वाचायला दिली आणि श्रीवीनी चक्क ती स्वीकारली आणि ती छापून आली मौजेत मला वाटलं बापरे हे काय झालं तर मला थोडासा एक आत्मविश्वास थोडासा वाटला की ओके म्हणजे आता ही सगळे लोक मुद्दाम काय असं म्हणजे ही लोक अशी आहेत जी शब्दावर सडेतोड प्रेम करणारी लोक आहेत म्हणजे जर थोडं बरं असेल तरच ते छापतील नाही तर ते नाही छापणार मौजे जर ह्याच्यात त्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण या बाबतीत काहीतरी विचार करायला हवा आणि लोकसत्ताचा जी चतुरंग पुरवणी आहे त्याची आरती कदम हिने मला विचारलं लिहिशील का तर आता एखादं काहीतरी आपल्याला म्हणून लिहिणं वेगळं आणि दर 15 दिवसांनी तो कॉलम लिहिणं वेगळं तर मला खरोखर माझ्या पुस्तकाचं सगळं श्रेय मला चतुरंग पुरवणीला द्यावं असं वाटतं कारण एक लिहितलं माझ्या पुस्तकाचं नाव आहे एक उलट एक सुलट आणि म्हणजे माझ्या कॉलमचं जे नाव होतं तेच माझ्या पुस्तकाचं नाव आहे
आणि मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की त्याचा दुसरा भाग आता लवकरच प्रकाशित होतो आहे. आणि माझे काही लेख त्याच्यामध्ये नव्हते, पण काही वाचकांनी सांगितलं की ते लेखांचं पण आम्हाला पुस्तक हवंय, म्हणून राजहंसतर्फे हे पहिलं पुस्तक निघालं. तर त्याचप्रमाणे हे दुसरंही पुस्तक एक उलट एक उलट भाग दोन आता काहीच दिवसात तुमच्या समोर येईल, तर तुम्ही त्याही पुस्तकाला चांगला प्रतिसाद द्याल अशी मला आशा आहे. ज्येष्ठ लेखकाबरोबर सुद्धा लिहिण्याची आणि काही सादरीकरण करण्याची तुला संधी मिळाली ना, ठीक आहे. हो, त्याबाबतीत मी सलीम अलिक नावाच्या माझ्या सरांची खूप आभारी आहे, जे माझ्या एनएसडीत मला शिकवायला होते. गुलजार साहेब प्रेमचंदांच्या कथांवरती सिरियल करणार होते, तर तेव्हा त्यांनी काही एनएसडीतल्या लोकांना सलीम अलिक सरांनी बोलावून घेतलं, ज्याच्यात त्यांनी मलाही बोलावून घेतलं. गुलजार साहेबांच्या घरी जाण्याचा तो माझा पहिला प्रसंग. तिथे प्रेमचंदची एक गोष्ट होती, ज्याच्यातलं एक पात्र होतं ज्याच्यासाठी ते मुली बघत होते, म्हणजे त्या मुलीकेसाठी. गुलजार साहेब आले तर मी एकदम अशी भारल्यासारखी उभी राहिले. ते मला म्हणाले, पान खाऊ गी, पान खाना अच्छा लगता. म्हणजे जी खाऊ गी, मी तुम्ही काय जे म्हणाल ते मी करायला माझं होतं. ठीक आहे, क्योंकि इस रोल के लिए तुम्हें पान बहुत खाना पड़ेगा, खाओगी ना? मैं हाँ खाऊंगी खाऊंगी. गाना गाती हो? मैं हाँ हाँ हाँ. चल, मराठी की कोई जो बच्चे को सुलाते हुए जो गाना गाते सुना वाना. तो मैं लगे निम्बोड़ी शुरू के घर बहुत प्यारी आवाज है, बहुत मीठी आवाज. चलो हो गया तुम्हारा कास्टिंग, ही माझी स्क्रीन टेस्ट होती है. मला नंतर कळलं, मला पान खाई खाशील का आणि गाणं म्हणशील का, असे दोन प्रश्न त्यांनी विचारले. पण त्यानंतर एक खूप सुंदर सिलसिला सुरू झाला, तो म्हणजे त्यांच्याबरोबर मग मी प्रेम पुढे त्यांनी निर्मला नावाची प्रेमचंदची जी कादंबरी आहे त्याच्यावर निर्मलाच्या भूमिकेसाठी मग त्यांनी मला कास्ट केलं. तेव्हा त्यांच्याबरोबर खूप दिवस राहता आलं, उर्दूशी त्यांनी माझी खूप मैत्री करून दिली. आणि म्हणजे मला खूप गंमत वाटली, मी एकदा बांद्रा फेस्टिवलमध्ये आम्ही एकत्र काम केल्यानंतर परत एकदा आमची भेट झाली, जिथे मी कुसुमाग्रजांची एक कविता सादर केली होती. ती कविता होती रद्दी. ती कविता होती, एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली, एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली, तेव्हा तू हसत म्हणालीस, तुमच्या कवितांचे कागद यात घालू का, तेवढंच वजन वाढेल. मी उत्तरलो जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. मी उत्तरलो जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षित आसव तरारले, तुझ्या डोळ्यात अनपेक्षित आसव तरारले. आणि तू म्हणालीस, मी तर नाहीच पण काळही ते काम कधीच करणार नाही, कधीच करणार नाही, कधीच करणार नाही. अगदी शेवटच्या टप्प्यावरचे एकेका ओळीत उत्तर देण्याचे 5-7 प्रश्न तुला विचारणार आहे, पण फक्त मी एक ह्याचा शेवट करते. ते ह्या कुसुमाग्रजांच्या कवितांना उर्दूत नेण्यासाठी गुलजार साहेबांनी मला विचारलं. त्यांनी ही कविता मला म्हणताना पाहिल्यावर मी म्हणलं, पण मला उर्दू येत नाही. ते म्हणाले, नाही मुझे उर्दू आने वाली लडकी नाही चाहिए, मुझे कुसुमाग्रजांच्या भावात मुझे समजाने वाली लडकी चाहिए. आणि तो भावार्थ साधारण मी त्यांचं हिंदी बिघडेल अशा शब्दात साधारण सांगायचे. म्हणजे साधारण एकदा तर मला मोरपीस वर तर मी त्यांना, आणि मी भरतनाट्यम शिकलेली आहे ना, तर मी त्यांना साधारण त्यांच्यासमोर बासुरी फिर ऐसे होता है ना वो, जैसे यहाँ पे लगाते है ना वर, तर ते असे शांतपणे बघत असायचे. पण त्याच्यानंतर तो जे अनुवाद ते जो करायचे त्यानंतर ते खूप भरल्यासारखं मी पाहत राहायचे, की एक आमची एक वेगळीच त्याच्यामुळे भाषा डेव्हलप झाली होती आणि खूप मजा आली होती त्यांच्यावर काम करायला. तर त्या धावते 4-5 प्रश्न एकेका ओळीचे तुला विचारण्यापूर्वी तुझ्या डोक्यात जे काही शिल्लक असेल ते विचार. मला तुम्हाला असं विचारायचं की या निमित्ताने आपण ही एक मुलाखत केली, त्याच्यात सुद्धा आपण असं काही ठरवून ठेवलेलं नव्हतं ना की आता कशानंतर काय असेल किंवा कसं असेल. तर आमच्या भूमिकेच्या तयारीत सुद्धा आमचं असं असतं की काही गोष्टी ठरतात पण काही गोष्टी उत्स्फूर्तपणे होतात. तसं तुमच्या क्षेत्रामध्ये किती उत्स्फूर्त आणि किती तयारी ही उद्या मुलाखत, म्हणजे आज आत्ता तुझी मुलाखत घ्यायची, तर काल मी बसून एक 10 प्रश्न काढले असं नाही होत. मी प्रश्नामध्ये करतच नाही, मुद्दे काढतो. तयारी ही 24 तास आणि कायमच असायला लागते, सतर्क असायला लागतं, कुठल्या गोष्टीचा कुठे कधी कसा उपयोग होईल सांगता येत नाही. वाचन अखंड असायला लागतं आणि मग नंतर प्रत्यक्ष बोलताना प्रश्नावली न करता विचारत जाणे याचा भाग एक महत्वाचा असतात, तो काही ऐकणाऱ्या आणि पाहणाऱ्यांना ती अनौपचारिक गप्पांची मैफल वाटावी.
ही मास्तर आणि विद्यार्थी यांच्यामधली तोंडी परीक्षा नाही. एक्झॅक्टली. आणि या दृष्टीनं ह्या सगळ्या गप्पा मारत असताना हे मुद्दे काढत असताना त्या व्यक्तीच्या आसमंतातल्या लोकांशी गप्पा मारताना कोणाकोणाचे काय काय मुद्दे येत असतात, तर अशा ज्यांची मुलाखत घेण्याची शक्यता आहे अशा लोकांच्या जवळजवळ 3500 फायली माझ्याकडे त्यांचे काय काय पॉइंट आहेत, ते कोणाकोणाबद्दल काय काय बोललेत आणि त्यांच्याबद्दल कोणकोण काय काय बोललं आहे हे नोंदवलेलं असतं, त्याचा उपयोग मला होतो. आणि 24 तास सतर्कता म्हणजे त्याचं एक उदाहरण देतो. डोंबिवलीला नाट्यसंमेलन झालं आणि त्या नाट्यसंमेलनाचं सूत्रसंचालन करायला मला बोलवलं होतं आणि माझ्याबरोबर तिथले 2 स्थानिक कलावंतांना नेहमी संधी दिली जाते. तसे मला वाटतं एक प्रमोद पवार होता आणि दुसरी एक जोडी कपल अभिनेत्री अभिनेता अभिनेत्री असलेली त्यातली अभिनेत्री ती पण आलेली होती आणि ते दोघेही जण मला म्हणाले की आज नामवंत अमिताभ बच्चन, शरद पवार आणि आर आर पाटील ते नुकतेच उपमुख्यमंत्री झाले होते. तर या तिघांच्या ओळखी आम्ही करून देऊ का? तुम्ही नेहमीच करून देत असता. म्हटलं हरकत नाही म्हणजे तुम्ही करून द्या, जे शिल्लक राहील ते मला द्या. आणि मी बिंगेमध्ये उभा होतो आणि त्यांनी शरद पवार आणि अमिताभ बच्चनची पानपानभर सविस्तर ओळख करून घेतली आणि ती उत्तम पद्धतीने दोघांनी मांडली. सतर्कता कुठली ठेवायला लागते की मी विंगेमध्ये उभा असताना माझ्या वाटेला आर आर पाटील होते. तर पहिला विचार हा केला की यांनी किती उत्तम ओळख करून दिली असली तरी 3 दिवस चालणाऱ्या संमेलनाच्या उद्घाटनाच्या 3 तासाच्या सोहळ्यामधली पहिली 25 मिनिटं ओळखीतच गेली तर लोक वेगळ्या टाळ्या वाजवते. तेव्हा आपण पहिलं आर आर पाटलांची ओळख करून देताना ती एका ओळीतच द्यायची आणि आता एका ओळीतच देताना त्या दोघांपेक्षा आपण अनुभवी होतो, आपण वेगळं काय देऊ शकू? अशा वेळेला सतर्कता कशी उपयोगी पडली तर सकाळी पेपरमध्ये एक बातमी होती की अजितदादा पवारांनी आर आर पाटलांना सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्यावरनं हटकलं. तेवढं डोक्यात ठेवलं होतं आणि मी स्टेजवर गेलो आणि एकच वाक्य म्हणालो, यानंतर सन्माननीय उपमुख्यमंत्री आर आर पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील, तोंडात तंबाखूची चिमूट न ठेवता. स्वाभाविकच प्रचंड हसाळा आणि तो बेरल्यानंतर आबाई तयार असल्यामुळे ते माझ्याकडे बघून म्हणाले, गाडगीळ मी तोंडात साखर ठेवून बोलतो बरं का? आणि आपल्याकडे साखर ठेवून बोलण्याला एक वेगळा अँगल असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सगळीकडे चौकटी माझ्या आणि आर आर पाटलांच्या आल्या आणि मग ती अभिनेत्री माझ्याकडे येऊन मला म्हणाली, गाडगीळ आम्ही पानपानभर ओळख करून देऊन सुद्धा चौकट मात्र तुमची. तर म्हटलं ती मी पत्रकारांची मैत्री आहे किंवा मी पत्रकार म्हणून नेलेली सतर्कता, ताजेपणा, नाट्य निर्माण करणं, जिवंतपणा आणणं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आणि ह्या सगळ्याचा विचार 3 ते 5 मिनिटात करायचा असतो हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे 24 तास कायमस्वरूपी तयारीही करायला लागते आणि मांडणीमध्ये अत्यंत साधा आणि सोपेपणा. मुलं असं करतात ना, तुम्हाला सांगतो प्रत्येकाला वाटतं की मला सांगतायत मला सांगतायत, तर हा साधेपणा आणि सोपेपणा पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, खास करून सॉरी पण बऱ्याच निवेदिका ह्या कारण नसताना उगाच आवाज लावतात आणि अकारण ज्ञानदीप थाटाचे शब्द वापरतात. जीवनाचे वाटेवर जीवनचे जाणे कशाला जीवनाच्या वाटेवर सारखं बोलणं म्हणतं आपलं जितकं तुम्ही सारखं बोलाल तिथे या सगळ्या रसिकांना जवळ जवळ वाटतं बोली जितकं ते बोली असलेलं ते फार महत्त्वाचं असतं. तर हे पथ्य मी पाळतो, विचारांची स्पष्टता म्हणजे इथे गोंधळ होत नाही, मांडणीतला सोपेपणा, शब्दनिवडीतला अनौपचारिकपणा, कायमस्वरूपी सतर्कपणा आणि क्वचित प्रसंगी उत्स्फूर्तपणा. एवढं सूत्र सांभाळा तर उत्तम बोलता येतं आणि असंख्य मंडळींना जिंकता येतं. ते तुम्ही सांगितलं नाही काल मला इथल्या काही तुमच्या स्त्रीवर्याच्या चाहत्या सांगत होत्या, त्यांची ती लकब आहे ना ते केस असे मागं घ्यायची ती मला फार आवडते बुवा. तर ती तुम्ही ठरवून केलेली आहेत का, ती तुमचे काय आहे का म्हणजे त्याचं काय आहे? अगदी खरं खरं कारण सांगतो, एवढे उत्तम दाद देणारे रसिके तेव्हा त्यांच्यासमोर खरं बोललं पाहिजे. काय झालं, माझे 7 ते 8 वर्ष मुंबई दूरदर्शन सुरू झाल्यानंतर आमची पंचविशी, मूर्खवेगळी माणसं, युवदर्शन, मोखोडे चेहरे असे सलग 7 वर्ष मी दर आठवड्याला टी व्हीवर येत होतो, त्यामुळे रसिकांमध्ये रस्त्यावर मुंबई पुण्यामध्ये मंडळी भरपूर भेटायची. तर मी राहत होतो सेना भवनच्या पाठीमागच्या बाजूला, तिथे प्रकाश हॉटेलच्या बाहेरच्या बाजूला जे एक बसस्टॉप आहे त्या बसस्टॉपवर मी उभा होतो
आणि एका बसमधून एक मुलगी खाली उतरली, ती ज्या पद्धतीनं माझ्याकडे बघत होती त्यावर ती माझ्याशी बोलायला येणार असं माझ्या लक्षात आलं आणि मी त्यांना नीट उभा राहिलो. ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, गाडगेट बाला ना, म्हणजे तुम्ही तुमच्याशी जरा एक विचारायचं आहे. विचारू का? ती ज्या पद्धतीने आडीबेडे घेत होती त्यावर ती मला काहीतरी छान विचारलं असं माझं संभव. तिने काय विचारावं? ती म्हणजे, गाडगी तुमच्या केसांचा टोपी गो. त्यानंतर कधीही कॅमेरा ऑन झाला की मला ती आठवायची आणि मी हात असा करायचा नाही. आणि ते सिद्ध करण्याकरता ही लोकप्रिय त्या बाईचे आम्ही आभार मानलं पाहिजे की छान लकब तुम्ही घेतली. समारोपाकडे जात असताना फक्त नामवंतांच्याच मुलाखती मी घेतल्या असं नाही. तर एकच उदाहरण मी एका छोट्या व्यक्तीचं घेतो आणि रॅपिड प्रश्नांकडे जातो. नक्कीच द्या. आणि त्याचबरोबर मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे आणि अनेक जणांना ते एक वेगळी वाट दाखवणारी ही गोष्ट ठरेल आणि तुम्ही त्याविषयी बोलावं अशी माझी इच्छा आहे. ते म्हणजे की लोणीविक्या दामले आळीत राहणाऱ्या गाडगिळांचा मुलगा नोकरी सोडून पूर्ण वेळ निवेदनाचा व्यवसाय स्वीकारतो आणि इतका यशस्वी होऊन दाखवतो, तर हा एक धाडसी निर्णय होता. तो तुम्ही घेतला तेव्हा घरच्यांची काय रिॲक्शन होती आणि तुम्ही त्या सगळ्या निर्णयाला कसं सामोरं गेलं? तुम्हाला अडचणी आल्या का आणि कसं तुम्ही ते सगळं केलं? अगदी खरं सांगायचं तर मध्यमवर्गीय कुठल्याही घरामध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय घेणं हा जरा थोडा धाडसाचा असतो, कारण सगळ्यांना एक तारखेच्या निश्चित रकमेची ग्वाही हवी असते. त्यावर मी माझे आई वडील आजी आजोबा यांना एवढंच सांगितलं की एक तारखेला सन्मानाने मी पगार इतकी रक्कम मिळवली म्हणजे झालं का. आणि मग मी मला येत होतं काय तर शब्द याच्याविषयीचं प्रेम आणि माणसांविषयीचं प्रेम कुतूहल आणि म्हणूनच मी जर्नलिझममध्ये येतं ठरवलं होतं. वडिलांच्या इच्छेखातर मी कॉस्टिंगकडे गेलो ICW कडे, पण करायचं होतं हे. तर मी आमच्या या शब्दांच्या दुनियेमध्ये पहाटे उठून रेडिओवर जाऊन आकाशवाणी पुणे सुधीर गाडगे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे असं म्हणून बातम्या देतो. तिथनं शिवाजीनगरला मद्रास पकडायचो, मुंबईला जायचो आणि मुंबईतली सिस्टर्स ॲडव्हर्टायझिंग, हिंदुस्तान थॉम्सन अशा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीजमधनं जाहिरातीच्या कॉपी रायटिंगची भाषांतर करायचो. तुला वाटेल की भाषांतराचं एवढं काय असतं? तर तिथे महत्त्व असं असतं की सगळ्या नॅशनल प्रॉडक्टची जाहिरातीची कॉपी एक व्यक्ती करते आणि तिची 12-14 भाषेत रिजनल भाषेत भाषांतर करण्याकरता आमच्यासारख्या वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांना त्या एजन्सीमध्ये बोलवलं जातं. मूळ इंग्लिश कॉपी असते, ते भाषांतर करताना ते सुलभ करावं अशी अपेक्षा असते आणि बहुतेक जण ते इनडायरेक्ट इंग्लिशचं तसंच भाषांतर करतात. म्हणजे कसं, जयाने रूप खुलते तयाचा तो निर्विल चाबून असं करायला जातात. तसं न करता रूप खुलवणारा निर्विल, तर असं करण्याची ती भाषांतराची कामं करायचो. जाहिरातीला आवाज द्यायचो. विनय अक्के आणि मी आम्ही आणि प्रदीप भिडे आम्ही तिघांनी सुरुवातीच्या टप्प्यावर टेलिव्हिजनच्या बहुतांशी जाहिरातीनं आवाज दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरी यासारख्या सगळ्या ज्या आवाज येते ते गेलो. संध्याकाळी मंत्रलेल्या क्षेत्रमनातसारखा गाण्याचा कार्यक्रम करायचो आणि त्या गाण्याच्या कार्यक्रमातनं येत गेलो. आणि हे करता करता या सगळ्या पूरक गोष्टीतनं एक तारखेला पगाराच्या मिळणाऱ्या रकमेची रक्कम सहज मिळू शकते ती मिळत गेली. त्यामुळे घरातल्यांचा कॉन्फिडन्स वाढला. पण सर्वाधिक कारणीभूत माझी पत्नी. दुर्दैवानं ती आज ह्यात नाही, पण तिला जेव्हा मी नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि घरी येऊन सांगितलं की मी नोकरी सोडली आणि आता पुन्हा कधीही करणार नाही, त्यावर ती म्हणजे, तुमचा पिंटच नाही आहे, तुम्ही करूच नका. समजा काही प्रॉब्लेम आला तर आपण आपल्या गरजा कमी करू. बाईनं गरजा कमी करू म्हणणं किती मोलाचं असतं ते समजू शकत नाही. आणि त्यांनी माझा खरा पहिला कॉन्फिडन्स वाढला आणि दुसरा कॉन्फिडन्स करिअर करण्याचा वाढण्याचं कारण चैत्रमन हा माझा मराठी गाण्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग मुंबईमध्ये पार्ल्याला नवीन भाई ठक्कर सभागृह जे आज अस्तित्वात नाही तिथे होता. आणि तो कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये काही 4-5 असे सिनियर मंडळी आत आली आणि साधारण अशी मंडळी मध्यंतरात गाण्याच्या कार्यक्रमाला आत येतात तेव्हा ते गायक किंवा गायिकेला भेटायला येतात. म्हणून मी म्हटलं तिकडे आहेत गायक गायिका. तर ते म्हटले की नाही नाही आम्ही तुम्हालाच भेटायला आलेलो, कारण तुम्ही प्रत्येक गाण्याच्या आधी आणि नंतर जे काही आम्हाला मस्त इंटरेस्टिंग, कधी बाबूजींच्या रचनेमागची गंमत, कधी मांडूळकरांची कविता सुचण्यामागची गोष्ट, कधी राजापरांची ते गाणं चित्रित करण्यामागची कथा,
हे सांगत गेलेत ना, त्यामुळे आम्ही आमच्या तरुणपणात 50-52 चालत गेलो. आम्ही 24 जण सर्जन आणि ऑपरेशन्स आणि हे सगळ्यांनी कंटाळलेलो वैतारलेलो असतो. तुम्ही आम्हाला आमच्या काळात घेऊन इतकं मस्त रिलॅक्स केलं आहे म्हणे, त्यामुळे तुम्हाला काय देऊ. आमच्याकडे देण्यासारखं मेडिकल गोष्टी खरीच काहीच नाही की वेळ तुमच्यावर येऊ नये, पण म्हणे तुम्हाला दाद देतो. आणि तिथे मला जाणवलं की अनुक्रमणिके पलीकडे जर काही आपण वाचलं तर ते लोकांना आवडेल आणि लोक त्याचा स्वीकार करतील. आणि लवकरच चॅनल सुरू होत आहेत, टीव्ही सुरू झालेलाच आहे, या माध्यमातून हे करिअर होऊ शकतात. आणि अगदी खरं सांगायचं ना तर अनेक गोष्टी भोवताली अशा घडत असतात की ज्याच्यातनं तुम्हाला व्यवसाय करण्याची भीतीच वाटत नाही. गमत सांगतो, इतकी छान ऍकॅडमी मंडळी आहेत म्हणून मुंबईला गिरगाव मधल्या दोन मुली नियमितपणे टेलिव्हिजन पाहत पाहत अभ्यास करायच्या आणि टेलिव्हिजनच्या जाहिराती त्यांना प्रचंड आवडायच्या, पाठ हसायच्या जाहिराती. आणि घरातले घरामध्ये अभ्यास कर, टीव्ही का लावून दिलेला आहे. तर एकदा त्यातली एक मुलगी मला भेटली आणि म्हणले आमच्या वडिलांना सांगा ना मी काय केलंय ते. म्हणलं काय, आणि तिने काय सांगावं. जाहिराती ऐकता ऐकता एका कंपनीची तिला आवडणारी जाहिरात त्यात 2-3-4 दिवस लागली नाही म्हणून तिने सहज गंमत म्हणून त्या कंपनीला पत्र लिहिलं, ही तुमची जाहिरात का नाही लागली. ती कळल्याबरोबर त्या कंपनीनं आपल्या मार्केटिंगला कळवलं, मार्केटिंगनी जाहिरात एजन्सीला कळवलं, जाहिरात एजन्सीनी टीव्हीला कळवलं की ही जाहिरात का लागली नाही. आणि टीव्हीच्या लक्षात आलं आपल्या इथल्या स्टाफच्या गलथानपणामुळे ती जाहिरात लागली नाही आहे. आणि 50-50 हजार रुपये 20 सेकंद 10 सेकंदाला देत असल्यामुळे टेलिव्हिजननी ते पैसे त्यांच्याकडे परत केले. आणि असे अचानकपणे परत आलेले पैसे बघून त्या कंपनीच्या मालकानं या मुलीला बोलवून घेतलं आणि तिला त्यातले निम्मे पैसे दिले आणि तिला सांगितलं की तुम्ही माझ्या कंपनीची जाहिरात नियमितपणे ठरलेल्या वेळेला आणि पूर्ण लागते की नाही हे फॉलो करत जा आणि त्याचे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. आज गिरगावातल्या ठाकूरद्वारच्या त्या दोन्ही मुलींच्या हाताखाली 52 मुली हा व्यवसाय करता आहे. व्यवसाय कुठलाही होऊ शकतो, तुमच्याकडे कल्पकता पाहिजे आणि त्यामागचं नियोजन पाहिजे. आत्ता मी स्वतः एक वेगळा व्यवसाय हे करता करता करतो, तो गंमत म्हणून सांगतो, जाहिरात करण्याकरता नाही. तो म्हणजे एका माझ्या उद्योगपती मित्राकडे मी गेलो एका सकाळी आणि खूप दिवसांनी भेटला तो म्हणून गप्पा मारता मारता तो मला म्हणाला की आत्ता निवडणुकीला हे सगळे पक्ष उभे आहेत, त्यातला कोण तयार आहे बनेल आणि कोण साधा आहे, कोणता पक्ष निवडून येण्याची शक्यता आहे, यातला कुठला मॅनेजेबल माणूस आहे, तू पत्रकार असल्यामुळे तुला माहिती आहे, मला जरा सांग गंमत म्हणून. नंतर म्हटलं सध्या नाटक कुठलं पाहिलंच पाहिजे असं आहे, मार्केटमध्ये पुस्तक कुठलं नवीन आलंय का रे, कुठलं आलंय आणि त्यात नेमकं वेगळेपण काय आहे. पोरांशी बोलताना विनोदच चटकन त्यांच्या वयाचा कळत नाही. आता सध्याचा लेटेस्ट पीजे कुठला आहे, हे सगळ्या गप्पा झाल्या. आणि त्याच्या घराबाहेर पडत असताना तो म्हणला आपली मैत्री बाजूला ठेव, पण आम्ही इंडस्ट्रीतली माणसं कुठलेही कन्सल्टन्सीचे पैसे देतो, तर तू माझी एक प्रकारे कल्चरल कन्सल्टन्सीच दिलेली आहे हे पैसे. आणि त्यांनी मला 10-12 उद्योजकांकडे महिन्यातनं 1 तास गप्पा मारायचे आणि त्याचे पैसे घ्यायचे शिकवले. तो म्हणला पत्रकारितेमुळे तुला हे सगळं माहिती असतं आणि हे तुला मांडता येतं, त्यामुळे ही कल्चरल कन्सल्टन्सी म्हणून सुरू होऊ शकतात. तात्पर्य सांगायचं कारण असं की कल्पकता आणि नियोजन असेल ना तर बेभरोशीपणा काहीही नसतो. उत्तम आपल्या आवडीचा उद्योग करून आनंद नक्की घेता येतो. तर मी तुला एक छोटं सांगायचं ते सांगतो आणि ग्राफिककडे जातो. वेळेची खूप मर्यादा असल्यामुळे याचा दोघांकडे भरपूर स्टॉक आहे, पुन्हा कधीतरी सविस्तर आणखी बोलायला जरूर भेटूया. तो म्हणजे मला बहुतेक वेळेला एक प्रश्न विचारला जातो की तुम्ही सगळ्या नामवंतांच्याच मुलाखती घेतल्यात का, तर तसं नाही आहे. मी अगदी रस्त्यावरच्या माणसांनाही मुलाखती घेतल्यात आणि त्या रस्त्यावरच्या माणसांनी मला काही शिकवलेलं आहे. एकच उदाहरण फक्त देतो. एकदा मी पुण्यातल्या टिळक स्मारक मंदिरातनं बाहेर पडून टिळक रोडवरनं जात असताना त्या बादशाही रेस्टॉरंटच्या कोपऱ्यावर एक चारही चाक पंक्चर झालेली हातगाडी होती आणि त्या हातगाडीवर एक मोडका ट्रान्झिस्टर, एक मोडकं घड्याळ आणि एक मोडका सायकलचा पंप होता. आणि त्या भंगार वस्तूची विक्री करणारी बाई त्या गाडीच्या पायाशी फत्तल मारून बसली होती आणि आपल्या मैत्रिणीबरोबर चहा पित होती. मी तिथून जात असताना ती आपल्या मैत्रिणीला म्हणाली आणखीन 5,000 जमले का की 1,00,000 रुपये फिक्स लावतील बँकेत. तर मी उडालोच, म्हटलं ही भंगार वस्तूची विक्री करणारी बाई लाखाच्या गोष्टी, बरं तिला मी उभारून विचारलं असतं काय बाई कसले एवढे पैसे, तर तिला मी डिपार्टमेंटचा माणूस वाटलो असतो, कारण देहबोलीवरनं पण संवाद घडतो ना.
तर मी खाली बसलो फुटपाथवर आणि तिला म्हटलं ताई तुम्हाला एवढे पैसे भंगार वस्तू म्हणून मिळतात मला जरा कसे मिळतात सांगितलं तर आवडेल मी एक छोटा पत्रकार म्हणून उत्सुकता आहे. त्यावर त्या अशिक्षित वाटणाऱ्या बाईनं मला एका वाक्यात काय उत्तर द्यावं. ती म्हणाली कोणती गोष्ट कोणाकडनं केवढ्याला कधी घ्यायची आणि कोणाला केवढ्याला कधी ऐकायची याचं टायमिंग नंबर तर लाखो रुपये झाले. आणि तिला माझ्या चेहऱ्यावर जरासा अविश्वास वाटला म्हणून ती पुढे म्हणाली आता बघा म्हणले या बा दुसऱ्या मित्र मंडळ कॉलनीत एका बाईनं घराला रंगकाम काढलं होतं आणि भिंत रंगवता वरचं घड्याळ खाली पडलं आणि फुटलं. आता फुटलेलं घड्याळ त्या बाईला काय कामाचं. तिनं मला दिलं फुकट. आपण नाही कोणाचं काही फुकट घेत. आपण 5 रुपये काढले त्या बाईला दिले घड्याळ घेतलं घड्याळ बघते तर त्याच्यावर साल होतं 1934. आणि मग माझ्या लक्षात आलं की ब्ल्यू डायमंड हॉटला शेजारचा एक पारशी बाबा 30 ते 40 सालातली जुनी घड्याळं जमवतो त्याला हे उपयोगी आलं का म्हणून 5 घेतलेलं घड्याळ त्याला 250 इकलं काय प्रॉफिट पडला. अशा एक एक म्हणजे मी तिथून जात असताना तिचं वक्तव्य ऐकल्यानंतर पण भंगारवाली असं तुच्छतेनं बघून पुढे गेलो असतो ना तर तिचं हे वेगळं बिझनेस मॅनेजमेंट मला कळलंच नसतं. त्यामुळे त्या क्षणापासून मनाशी पक्का निर्णय केला कधीही कोणालाही दुय्यम समजू नका. प्रत्येकाकडे त्याचं म्हणून एक कर्तृत्व असतं ते आत्मीयतेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा तुमच्या अवताभोवताली अशी असंख्य मूर्खागिरी माणसं भेटू शकतील. त्यांना बोलतं करत राहा आणि भेटत राहा. यानंतर इथला प्रश्न म्हणजे तुला स्वतःला मनपूर्वक मनावर रुजलेला सिनेमा एक असं सांगणं खरंच खूप आवडेल असतो. अच्छा म्हणजे कुठलाही सिनेमा म्हणतो. ओ सॉरी सॉरी मला वाटलं माझीच मी आपली स्वतःच नाही असे मग खूप आहेत. ब्युटिफुल माइंड खूप खूप आवडतो मला. आयरिस म्हणून एक सिनेमा तो पण मला खूप 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 आवडतो. मनावर रिंगाळलेला अभिनेता आणि त्याचा अभिनय मला बलराज सहानी खूप आवडतो. त्यांचा काबुलीवाला मनावर खूप रिंगाळतो. आत्ता अगदी माझ्या आसपास तर मला आवडायचं असतं कुठलंही चालतं. ओमपुरी नसरुद्दीन शाह हे पण खूप आवडतात. नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनेता पण खूप आवडतो. गाण्याची पण आवड आहे म्हणून विचारतो की मनपूर्वक कुठलं गाणं मनात रेंगाळतं की जे तुझ्याकडून गुणगुणलं जात. कभी तन्हाई यो मेरु तुम्हारी याद आएगी. हे गाणं खूप सारखं मला आठवतं. मला ते खूप आवडतं आणि विशेष संदेश दूर असला तर ते गाणं म्हणताना तुम्हाला खूप रडायला. आणखी एकच शेवटचा प्रश्न विचारणार आहे पण त्यापूर्वी आयोजकांची परवानगी घेतलेली असल्यामुळे तुम्हाला सर्व एवढ्या उत्तम दात येणाऱ्या रसिकांसाठी एक आवाहन की 10 मिनिटं आणखीन बाकी आहेत तर मला किंवा हिला कोणालाही तुमच्या मनातला कोणताही एखादा प्रश्न जर विचारायचा असेल तर आपलं परस्पर सुंदर परस्पर संवाद झाला की अधिक जिवंतपणा येतो म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो. आतापर्यंत माझा अनुभव असा आहे की भरभरून दाद देणारी मंडळी प्रश्न विचारा म्हटला की आधी बळी कोणी जायचं म्हणून एकमेकांकडे बघायला पण नंतर मात्र प्रश्नाची सरबत इतकी सुरू होते की आयोजकांना सुचेता वगैरेंना पाठीवर घेऊन फोन करायला लागते आता थांबा आपल्याला पुढच्या स्टेजकडे जायचं आहे. तर आपली व्यक्तिगता लक्षात घेता आपल्या मनामध्ये खूप प्रश्न असतील तर कोणी एक दोन प्रश्न विचार. तुमचे प्रश्न सुरू होण्याआधी मला एक माझ्या जीवाभावाचं काहीतरी सांगायचं आहे. ते सांगण्यात मला माहिती आहे त्या सांगण्याची आठवण सर्वात शेवट माहिती आहे मला. हा बोला. मला मी दरवेळी जेव्हा इंडियाला जातो बरं बोल बसून चालेल. मी जेव्हा केव्हा दर 2-1 वर्षांनी इंडियाला जातो तेव्हा नाटकं जरूर बघतो. नंबर वन तर
पूर्वी मी तशी बघायचं नाटकं, पण तेव्हा वडेवाडी जण जास्ती नाही बघायचं, पण शिवाजी मंदिर वगैरे आणि ती वेगळ्या प्रकारची नाटकं होती. आता मी जास्ती बोलली मध्ये बघतो, पण द क्राऊड इज डिफरंट, नाटक इज डिफरंट. तर काल आज तुमच्याशी बोलताना मला जाणवलं की तुम्हाला यु नो द पल्स ऑफ मराठी अँड यु नो आय बीन हिअर फॉर 20 इयर्स. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे मला आता अशी भीती वाटते की आपलं नाटकाचं लेवल ऑर इज इट गोईंग इन रॉंग डिरेक्शन ऑर गोईंग डाऊनवर्ड्स. नाही, मला असं वाटत नाही. उलट माझा असं अगदी ठाम मत आहे की नव्या जनरेशन मधली मंडळी उत्तमोत्तम संहितेसह, वेगळ्या विषयावरच्या संहितेसह उत्तम कल्पक दिग्दर्शनात्मक रसिकांच्या पुढे येत आहेत, त्यामुळे मला भरपूर आशा आहे की आपल्याला फार उत्तम ऐकायला पाहायला मिळेल. हा आणि कोणी बोला. मी बसूनच बोलते. नाही, मराठी पिक्चर्स किंवा नाटकं यांच्या ज्या DVD असतात त्या अशा तर म्हणजे आपापसात विकत घेऊन वापरता येतात, परंतु नेटफ्लिक्समध्ये जे DVD येतात त्याच्यामध्ये साऊथ इंडियन आहे, चायनीज आहे, कानडी आहे, काय काय आहे, पण तिथे मराठी नाही आहे. आणि मराठी DVD असं रेंटल कुठेच नाही आहे US. आणि मी ह्या बाबतीत जब्बार पटेलशी पण बोलले, तो म्हणाला आपले DVD मेनली लाईक माय विश्व याच्यातर्फे मंदार जोगळेकर अमेरिकेमध्ये बसून फिलाडेल्फियात ना, आता जगभर अशा मराठी वेगवेगळ्या सिडी VCD TVD हे सगळं पुरवण्याचं काम करतात. आपण जर माय विश्वशी संपर्क साधला तर आपल्या मनातली शंका नक्की दूर होऊ शकेल. मंदार रेंटलवर नेटफ्लिक्सवर येत नाही, मिळेल ना त्याच्याकडनं मिळेल, तो त्याच्यात प्रयत्न करता स्वतःचा उद्योग बाजूला ठेवून तो पूर्ण वेळ हे काम करतोय. फक्त प्रश्न कोणाचा उद्देश नाही तेवढं म्हणतो. हा बोला. श्री रामचंद्र यांच्या काही आठवणी असतील? श्री रामचंद्र, हा मला भाग्यमध्ये असं की 3 पिढ्यातल्या गाण्यापासून राजकारणापर्यंत सगळ्यांच्या मुलाखती घेण्याचं भाग्य मला लागलं. श्री रामचंद्रांचं जे माझ्या जीवनाची सरगम नावाचं आत्मचरित्र आहे ते माडगुळकरांनी सुरुवातीला लिहायला सुरुवात केली, ते अचानक गेल्यानंतर शन्नानवऱ्याने पुढचा भाग लिहिला आणि अगदी शेवटच्या टप्प्यावरचा काही भाग लिहिण्याचं काम माझ्याकडे आलं. आणि त्यानिमित्ताने मी अण्णा शिवणी श्रीरामचंद्रांच्याकडे मुंबईला शिवाजी पार्कला आणि पुण्याला संभाजी पार्कच्या समोर तिथे त्यांचा सरगम म्हणून बंगला आहे, तिथे लिखाणाचं काम करत असल्याचं मला. बाकी त्यांचं गाणं म्हणणं ग्रेट होतंच, पण एक सर्वात जाणवलेली गोष्ट अशी की अचानकपणे पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधी 15 दिवस त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले की माझ्या पुस्तकातली सीतेची 12 पानं काढून टाका, ती छापायची नाही. सीतेची 12 पानं म्हणजे लता मंगेशकर, कारण हे रामचंद्र म्हणून. तर मी त्यावेळेला अगदी काय उत्साही पत्रकार होतो, त्यामुळे मी त्यांना म्हणलं तीच तर महत्वाची आहे, त्याच्यामुळे तर खपेल पुस्तक. त्यावर त्यांनी मला जे वाक्य सांगितलं ते फार मोलाचं आहे माझ्या लक्षात आलं की मी इथे बस आपण मनपूर्वक ज्या व्यक्तीवर आणि ज्या व्यक्तीच्या गुणवत्तेवर प्रेम करतो ना त्या व्यक्तीची आपल्याकडनं तरी सार्वजनिक बदनामी होणार नाही याची काळजी पक्की घेतली गेली पाहिजे. ती 12 च्या 12 पानं आजही माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यांनी सांगितलेल्या संदेशानुसार मी ती कधीही छापण्याचा प्रयत्न केला नाही. अशी एक तर अण्णांची श्रीरामचंद्रांची वेगळी गमतीदार आठवण आहे. तुम्ही गोखले नगरची एक आठवण सांगणार होती, ती मला ऐकायची आहे. गोखले, हा काय मुलखरवली माणसं मी बरेच भेटतो, त्यामध्ये आपल्याला साधारण आवड असते, लोकांच्याकडे गेल्याचा अंदाज येतो पत्रकारच्यामुळे की या माणसाकडे काहीतरी वेगळं आहे, आणि मग खोलत पाठपुरावा करत राहिलं तर कळतं. तुम्हाला एक अविश्वसनीय वाटेल असं या व्यक्तीची गंमत सांगतो. पुण्यामध्ये वर्तमानपत्र विक्रीचं दुकान आहे त्यांचं. वर्तमानपत्र विक्री करणाऱ्याकडनं वेगळं काय मिळणार हो, पण मला त्यांच्याकडे गेल्यावर खाकी अर्धी चटणी पांढरा बिन इस्त्रीचा पण धुतलेला घोडा असलेला चर्क, उभे राहिलेले केस आणि माझ्याकडे कशाला खरेदी करायला येतं असा कोकणस्थी तिरकट चेहरा असे असे ते गोखले दोन गाडगेत, पण ही गंमत होती. तर त्यांच्याकडे दुकानात उभं राहिलेलं असताना म्हणजे काहीतरी गंमत आहे म्हणून बघायला गेलो ते स्वतःबद्दल एक शब्द बोलत नसत. तर त्यांच्या एक दिवशी गेलेलं असताना सगळ्या वर्तमानपत्राच्या गठ्ठ्याच्या पाठीमागच्या बाजूला हिटलर डोकावताना दिसला मला. म्हणून म्हटलं हिटलर काय काय नाही रे असं 2-3 झाल्यावर मी वर चढलो
आणि ते हिटलरचा फोटो वर काढायला लागलं तर हिटलरच्या लेटर हेडची फ्रेम होती आणि त्याच्यावर हिटलरच्या सहीनी इंग्रजीमध्ये त्या गोखले काकांना लिहिलेलं पत्र होतं 34 सालचं. हा आणि हे माझ्याकडे उपलब्ध आहे. प्रत्येक बोलल्या जाणारी गोष्टीचे पुरावे असल्यामुळेच मी जाहीरपणे सांगतोय. हे पत्र काय होतं, आजपासून तुम्हाला 2 महिने जर्मनीमध्ये कुठेही राहायला खायला हिंडायला फिरायला मुक्त आणि मुफ्त परवाना देण्यात येत आहे. इंग्रजीमध्ये होतं. म्हटलं गोखले काका हिटलर कुठे भेटला रे, म्हणजे मी ॲथलेटिक्स करायचो ना, 10,000 meters रनिंग वगैरे, मी ऑलिम्पिकला गेलो होतो. हो म्हटलं तुम्ही पेपर विकायला सकाळी येता, ऑलिम्पिक पर्यंत जायचं तर तुम्ही रिअल सगळा म्हणजे प्रॅक्टिस कधी करता, एवढं म्हणजे काय मी अशी सुरुवात करायची काय म्हणजे काय. हे म्हणजे मी 4:30 उठतो, दुकानात येतो, सगळे पेपर लावतो आणि इथं पळत सुटतो तो डायरेक्ट लोणावळ्याला मगनला चिकीपर्यंत. अशा गोष्टीची आपल्याला शंका येते ना, आणि आपण नक्की पुणेकर असलो तर काउंटर चेक करतो. तसं मी केलं, मी डायरेक्ट मगनला चिकीवाल्याला जाऊन भेटलो. म्हटलं असं कोणी माणूस येत होतं का, ते म्हणजे हो धापा टाकत माझ्याकडे यायचे, 35 मिनिटात परत जायचे. तर मी म्हणजे मी पण चेक केलं त्यांना, मी म्हटलं तुम्ही किती वेळात परत जाणार, ते म्हणजे 40 मिनिटात पुणे. तर म्हणे मग मी तुम्ही पोचल्यावर काका हलवईला ही चिठ्ठी द्या आणि त्याला मला फोन करायला सांगा. त्याप्रमाणे काका हलवईचा त्यांना फोन आला की तुम्ही सांगितल्याप्रमाणे धापा टाकत एक माणूस घामाघुमवून माझ्याकडे बरोबर तुमच्या फोननंतर 40-60 मिनिटाला आलेला आहे आणि चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे मी त्याला आजपासून 2 किलो पेढ्याचा रतीब चालू करतो आहे. तर मी त्याला म्हटलं पण हे सगळं ठीक आहे, पण हे त्या ऑलिम्पिकला जायचा खर्च कोणी केला? तर ते म्हणले दादानी. दादा म्हणजे अलीकडच्या काळात राजकारणाचे ते नाही, हा त्यावेळेला जयंतराव टिळकांना दादा म्हणत असत. तर जयंतराव टिळकांनी बडोदा संस्थांच्या गायकवाडांना सांगून त्यांना खर्च केला. तर मला काकांना मी म्हटलं की हिटलरने दाद दिली तशी त्या संस्थांनी गायकवाडांनी काही दिली का? ते म्हणले हो. ते मला म्हणाले आपण भारतात परत जाताना तुम्हाला मी इंग्लंड दाखवतो. आणि म्हणून आम्ही लंडनला उतरलो. विमानतळावर 2 ब्रिटिश गव्हर्नर आमच्या स्वागताला आले होते. संस्थानिकांना वाटलं की आपल्या स्वागताला आले. मी त्यांना म्हटलं ते माझ्या स्वागताला आले. तर ते म्हणजे काय सांगते म्हणजे विचारा त्यांना. त्यांनी विचारलं तर ते दोन्ही ब्रिटिश गव्हर्नर म्हणाले की आम्ही दरवर्षी मे जून जुलै या पावसाळी महिन्यामध्ये पुण्याला जात असतो. 30, 31, 32 सालं पुण्याला जात असतो. तर पुण्यामध्ये आम्हाला मराठी आणि हिंदी शिकवण्याचं काम गोखले करतात. म्हणून त्यांच्या स्वागताला आलो. पेपर विकणारा हिटलर भेटतो काय, ऑलिम्पिकला जातात काय, ब्रिटिश गव्हर्नरला शिकवतात काय, तरा तरा आपल्याला विश्वास बसणार नाही अशा गोष्टी माझ्याकडे हे सगळं व्हिडिओ करत आहे बरं का. आणि मी आणखीन एक गंमत काय माहिती, ते 100-100 जिलब्या आणि 75-75 पोळ्या वगैरे असलं काहीच्या काही जेवायचे पैसे. तर मी त्यांना भेटलो त्यांच्या वयाच्या 102व्या वर्षी. हां तर मी त्यांना म्हटलं काका आता 100 ओलांडले, आता जर खाणं कमी केलं असेल ना. तेवढे हो रे आता 40-45 पोळ्याच्या वरती नाही का वय 102. आणि 103व्या वर्षी ते मला शेवटचे भेटले गेले करंटे त्या वर्षी. त्याही वेळेला जाता जाता आणखीन एक पैलू त्यांचा कळला. काय असेल तो? तो म्हणजे त्यांच्या मुलीनी मला सांगितलं की तुमची आणि दादांची चांगली ओळख आहे, मी आत्ता तुम्हाला फोन अशाकरता केला ते आत्ताच गेले आणि तुमची एक मदत हवी. म्हटलं काय हवी? दादांनी 103 वर्षामध्ये एकदाही एकही डॉक्टरकडे गेलेलं नाही, त्यामुळे आम्हाला फॅमिली डॉक्टरच नाही आहे. तर अंत्यविधी करण्यापूर्वी डेथ सर्टिफिकेट लागतं ते मला मिळवून द्या. असं एक अगदी अनोखा पैलू एका पेपर विक्रेत्याकडनं करायला मिळाला. सांगायचं तात्पर्य असंख्य तऱ्हेची माणसं असतात. तुम्हाला माणसांविषयी प्रेम असेल आणि बोलण्याची आवड असेल तर आमच्या क्षेत्रात या धमाल माणसं भेटतील. अमृताजींकरता प्रश्न आहे की गुलजारजी बरोबर तुम्ही ज्यावेळेस कवितेचं भाषांतराकरता मदत केली तर एक कुसुमाग्रजांची कविता आणि गुलजारजींनी त्याचं भाषांतर केलेली कविता हे तुम्ही हे करू शकता? मी ते पुस्तक आणायला होतं, माफ कर मला उर्दू त्याचं हे पाठ नाही आहे, पण आता मी लक्षात ठेवते पुढच्या कार्यक्रमाला मी ते नक्की घेऊन येईन. कुसुमाग्रज की उर्दू कविता आहे असंच आहे त्याचं. हां बोला. राबी के उस पार म्हणणार का तुम्ही त्याचा उल्लेख केला?
रवी की उस पार दोरोड़ी अशा पद्धतीने शब्दाची रचना करत असतो. अगदी ताजा अलीकडचं उदाहरण आहे, एक प्रचंड भ्रष्टाचाराबद्दल गाजत असलेला नेता त्याची मुलाखत जाहीरपणे घ्यायचा, त्याला उत्साह त्याच्या 50 होता म्हणून मुलाखत घ्यायला गेलो आणि तो आपला एवढे पैसे एवढं श्रीमंती असूनही मी कशी गरिबी दिवस काढले हेच सारखं सांगत होता. आणि अवघ्या 20 मी एका खोलीत राहत होतो वगैरे वगैरे. मग मला नाही राहिलं, मग मी त्याला विचारलं की एक आमच्या या सगळ्या तरुण मुलांना एक तुमच्याकडनं संदेश हवा आहे, तुम्हाला कुठला कुठला तो उत्साह करा. म्हटलं अवघ्या 20 एका खोलीत अत्यंत अडचणीत राहणाऱ्या माणसाला 10,000 crore मिळवणे येत, तो उत्पन्न कसं काय मिळवता येतं तर असे प्रश्न विचारले की नाही काही अडचण नाही आहे. पण तुमच्या उत्स्फूर्ततेला मिळालेली एखादी दाद आम्हाला ऐकायला
उत्स्फूर्त त्याला मिळालेली दात बहुतेकांनी कदाचित माझ्या कॅसेटमध्ये, बाय द वे माझ्या 10 कॅसेट शिल्लक होत्या तेवढे मी ठेवले त्या सुहासोबताने, तर त्याच्यात आहे ती कदाचित तुमच्याबरोबर बोलली असेल, पण सांगतो कोणाचे प्रश्न राहिले नसले तर शेवटचा ते सांगून थांबवतो. हा, एकाच व्यक्तीने निरुत्तर केलंय मला, आणि त्या व्यक्तीचं नाव म्हणजे दादा कोंडके. दादा कोंडके हा फार भारी माणूस होतो, म्हणजे आपण पुला आत्र्यांना मानतो, मीही मानतो, पण पुलन इतका सांस्कृतिक नसलेला आणि आत्र्यां इतका ऐतिहासिक नसलेला, पण दादा कोंडके हा फार उत्स्फूर्त होता. तुम्हाला ते माझं निरुत्तर करण्याचं सांगण्यापूर्वी एक गंमत सांगतो की विच्छमाजी गुरीकर हे लोकनाट्य मी 48 वेळा पाहिलंय. त्याचं कारण ताज्या घटनांचा संदर्भ घेत उत्स्फूर्त बोलण्यामध्ये वाकबगार होते दादा. त्याच्यामध्ये सुरुवातीला बतावणी आहे, त्या बतावणीमध्ये वसंत सबनीसांनी भाग घेतला होता लेखक, आणि त्यांनी दादांना विचारलं की दादा मी लेखक, तुम्ही शाहीर, तुम्ही स्वतःला शाहीर म्हणता, तुम्हाला गाता येतं का? दादा म्हणले गाता येतं का? रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केला कसं काय? म्हणजे लता मंगेशकरची रेकॉर्ड लावायची, त्याबरोबर आपण गायचं, नाही जमलं की घेतली रेकॉर्ड मोडली घेतली. रेकॉर्ड ब्रेक केल्यामुळे नशीब तो HMV नाही तोडला. त्याच्यावर त्यांचं निरीक्षण बघा, म्हणजे HMV पण तोडला असता, पण त्याच्यावरती कुत्र बसल्याने त्याची लई भाव वाटते. आणि याही पेक्षा एक भारी अनुभव त्यांचा, ते काय करायचे, त्याच्यामुळे सुरुवातीला एक मैत्रीचा सीन होता आणि दादा सबनीसांना विचारायचे की मैत्रीला म्हणजे अंत्ययात्रेला कोणाकोणावर बोलवायचं, आणि त्या दरम्यान समाजातले प्रतिष्ठित माणसं स्टेज समोर घेऊन बसायला लागलेली होती त्या लोकनाट्याला, तर ते कोणाचं तरी नाव समोरच्याचं घ्यायचे आणि त्याच्यावर भाष्य यायचं यांचं आणि टिप्पणी यायची. एकदा मीच भरतनाट्य मंदिरामध्ये बाळ कोल्हटकरांच्या बरोबर बसलो होतो, नाटककार कवी वाहतोही दुर्वांची जोडीमध्ये बाळ कोल्हटकर. दादाने विचारलं माहितीला म्हणून कोणावर बोलवायचं, सबनीस म्हणले बाळ कोल्हटकर, हे म्हणले नको 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 म्हणले तो मुर्दा राहील बाजूला आणि उगाच डी वर डी फुटकळ कवितेच्या उड्या पडतील बैठावर. हे ऐकल्यावर सबनीस चिडले आणि ते म्हणले फुटकळ कवीना, पण एक तरी अशी फुटकळ कविता दाखवता का आत्ता करून? चॅलेंज दिला सबनीस आणि दादानं आणि पोटात गोळा आला आमच्या. म्हटलं रोज बाजी जिंकणारा माणूस आज अडकला, कसं काय हो? त्याने एक मिनिट असं फिरले आणि एका मिनिटात कोल्हटकरांकडे बघून कविता सुरू केली. सुंदर पोहे पातळ पातळ, सुंदर पोहे पातळ पातळ, खमंग तुकडे खोबरे पुष्कळ, शेंग तुरमुरे अनडाळ, या सर्वांनी विविध चवींनी असा बनविला चविष्ट चिवडा, पडते ज्यावर उडी बांधतो ही चिवड्याची कुडी. तुम्हाला सांगतो बाळ कोल्हटकर प्रयोग चालू असताना खाल्लं वर जाऊन दादांच्या साष्टा नमस्कार घातला त्यांच्या उत्पूर्णतेला. अशा दादांनी माझी विकेट घेतलेली असल्यामुळे ती सांगायला हरकत नाही, तरी माझी विकेट उडालेली असली तरी काय. इथून जेवायला जाताना तुम्ही इतक्या वेळेस अशी भरभरून दाद देतात सुंदर, तर इथून बाहेर पडताना पण आनंदात जावं म्हणून माझी उडालेली विकेट सांगतो. साधी होती, बोट लावीन तिथे गुतलेल्या या चित्रपटाच्या सेटवर त्यांनी आम्हाला पत्रकारांना कुटुंबियांसह बोलवलं होतं कोल्हापूरला जयप्रभा स्टुडिओत, आणि मी माझ्या बायकोला घेऊन गेलो होतो. आणि सेटवर पोहोचल्यानंतर उपचाराचा भाग म्हणून माझ्या बायकोची ओळख करून दिली दादांची. म्हटलं दादा माझी बायको, माझं वाक्य संपायचा अवकाश दादा खटकन म्हणाले आईला मग काल कोण होत्या? काय बोलले तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन आम्ही आमचा हा भाग संपवतो, कारण अजून बरेच कार्यक्रम आहेत. प्रश्न आयोजकांची हालचाल दिसली की आपण थांबावं हे खरं. बाजीराव मस्तानी या मूवी मधलं पिंगा या गाण्यावरची कॉन्ट्रोवर्सी काय, याच्यावरचं काही मत तुमचं आहे का? अहो, याच्यावरची मतं आपण व्हॉट्सअपवर पाहून पाहून कंटाळूया. पण मला स्वतःला, मी मगाशी म्हटलं तसं, मला एक वृद्ध माझ्या जीवाभावाचं काहीतरी सांगायचं आहे. तर ते मीच तिला विचारणार होतो, ते बोलण्याच्या उभं राहिलं. ते म्हणजे संदेश शाही कलावंत लेखक याच्यासारखा नवरात्रीचा काय वाटत? तर तेच म्हणजे त्याच्याशिवाय माझं कुठलंच, मीही पूर्ण होऊ शकत नाही तशी मुलाखतही पूर्ण होऊ शकत नाही असं मला वाटतं. खरंच त्याच्या नात्यामुळे आज मी इथे माझ्या करिअरमध्ये जे काही मी करते आहे ते संदेशच्या आणि माझ्या अर्थातच त्याचा जो पाठिंबा मला आहे, माझं लिखाण असेल, माझा प्रत्येक लेख पहिला संदेश वाचतो आणि त्याच्यात अनेक
महत्त्वाचे बदल संदेशमुळे घडतात. माझी प्रत्येक भूमिका मी त्याच्याशी डिस्कस करून करत असते, त्यामुळे असा नवरा मला लाभलेला आहे म्हणून मी खूप ईश्वराची ऋणी आहे. तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्याची म्हणून जावे. आणि मी मी सांगतो कुठलं काही, मी हा किस्सा नंतर सांगतो. शेवटचा जो मला हिने विचारलं की उत्स्फूर्तपणाला तुझ्या कुठे दाद मिळाली का, मी म्हटलं जो कॅसेटमध्ये आहे, पण तरी एवढी भरभरून दाद देणारी माणसं असली की आपल्याला उत्साह येतो, त्यामुळे मी तो नक्की सांगतो. तो सांगण्यापूर्वी ही संपूर्ण समूहाला गायला लावण्यामध्ये एक्सपर्ट आहे, तर तिला शांताराम अवॉर्ड ज्या यातनं मिळालेलं आहे ते गाण्याचा तुकडा यांना साथीला घेऊन ऐकव. हो बरोबर, ते गाणं मी एकटी म्हणत नाही, ते गाणं माझ्या बरोबर तुम्हीही म्हणणं अपेक्षित आहे. तुम्ही सगळे म्हणाल ना, ती एक प्रार्थना आहे जी सुनील सुतकंकर यांनी लिहिलेली आहे ज्याच्यासाठी मला मी शांताराम तुम्ही ती मी गायले होते. तर ती मी स्वतः रोज म्हणते आणि मला असं वाटतं की ती माझ्या आयुष्यात जी शांतता त्या प्रार्थनेने मला मिळाली ती तुम्हाला मिळावी अशी मी या नोटवर मी ती तुम्हाला म्हणायची विनंती करते. पाणीसा निर्मल हो मेरा मन तिथे मला अचानकपणे मुलाखती घ्यायची वेळ आली. अचानक घ्यायला सांगितलं आणि घ्यायला कोणाची घ्यायची होती तर माणिक वर्मा आणि पु ल देशपांडे. आणि स्टेजवर दोघं जण उभे होते आणि मी वर गेलो. माणिकबाई म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर काय आलं की या मूळ माहेर पुण्याच्या, या माणिक दादरकर, माणिक अमर वर्मा नावाच्या आपल्या फिल्म डिव्हिजनच्या माणसाशी यांचा प्रेमविवाह जमलेला, यांच्या गाण्यातनं अनेकांचं प्रेम जमलेलं, हे सगळं लक्षात घेऊन मी वर गेलो आणि त्यांना पुलंच्या बाजूला उभ्या होत्या त्या. मी त्यांना एकच प्रश्न विचारला, म्हटलं माणिकताई माणिक दादरकरची माणिक वर्मा होताना तुम्हाला तुमचं कुठलं भावगीत उपयोगी पडलं? यावर त्यांनी काही उत्तर द्यायच्या आधीच पु ल पटकन म्हणाले अरे तिच्या वर्मावर कशाला घाला घालतो. त्यावर मी मुलांना म्हटलं भाई त्यांच्या वर्मावर मी कोण घाला घालणार, त्यांचा वर्मा अमर आहे. आणि या उत्फूर्त उत्तराबद्दल मी त्यांना मानतो. त्या पुरांनी मला त्या जागतिक व्यासपीठावर जवळ येऊन पाठ ठुकटली तो मला माझ्या आयुष्यातला सर्वोच्च पुरस्कार वाटतो. इथे आम्ही सांगतो आपल्यातला संवाद असाच वाढत जाऊ. शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या. शब्द समजून घ्या, शब्द उमजून द्या. हवा तेव्हा हवा तिथे लेश शब्दाला मान द्या. म्हणूनच थांबतो. लोकप्रिय व्यक्तींच्या मुलाखती घेता घेता
सुधीर गाडगीळ हेच एक महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि लाडकं व्यक्तिमत्व होऊन बसलं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अमृतानेही अगदी दिलखुलासपणे आपल्याशी गप्पा मारल्या याबद्दल तिचे मनपूर्वक आभार. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या दोघांनीही अगदी आपल्याशी इतक्या छान गप्पा मारल्या, आपल्याला इतक्या गोष्टी सांगितल्या, दोघांचेही एवढे गुण आपल्याला आज कळले हे त्यांनी आज आपल्यासमोर केलं. पण हेच त्यांनी एवढ्या ह्याच लेवलचा इंटरेस्ट घेऊन काल जेव्हा त्यांनी मराठी शाळेला भेट दिली तेव्हा अमृता अशीच रंगून गेली होती त्या मुलांशी बोलता बोलता. त्या मुलांनाही तिने अशीच गाणी म्हणून दाखवली, नुसतीच म्हणून नाही दाखवली तर तिने त्यांना त्यांच्या मागे रिपीट करायला सांगितलं, त्यांनाही तेव्हा गाणं शिकवलं. सुधीरजी पण त्यांना मुलांना म्हणाले की तुम्ही छान मराठी बोलताय शिकताय तर पुढच्या वेळेस मी येईन तेव्हा मी तुमच्यासाठी वेळ देईन, तुम्हाला मी शिकवीन. तर हे दोघां ह्या दोघांनी विनामूल्य हॅलो आपण देशात असो किंवा परदेशात मराठी पण जपायला सांगायचं होतं की या दोघांनी काल मुलांबरोबर पण असाच वेळ घालवला. ते मुद्दामून संध्याकाळी त्यांच्याबरोबर मराठी शाळेमध्ये गेले, एक तास त्यांना दिला आणि त्यांच्याशी अशाच मनमोकळ्या गप्पा ह्याच लेवलच्या इंटरेस्टनी त्यांनी मारल्या, मुलांच्या प्रश्नांची उत्तरं दिली, हे नमूद करण्यासारखं आहे. तर आता पुन्हा एकदा जोरदार ताळ्यावरून आपण त्यांचे आभार मानूया. शिकागोमध्ये तुला ही बातमी कळली तर तू म्हणालीस की तुला शिकागो लकी ठरलंय, शिकागोचे रसिक प्रेक्षक लकी ठरले, तर अशी अवॉर्ड तुला सारखी सारखी मिळत आणि म्हणून तू सारखं सारखं शिकागोला ये. आणि हा गप्पांचं खरंच गप्पा गोष्टींचं हे थांबूच नाहीये. तर आता आपल्या अध्यक्षा सुचेता अकोलकर एक त्यांना छोटीशी भेट देतात महाराष्ट्र मंडळातर्फे. तुझा हा शेवटचा कार्यक्रम होता, तुझा शेवटचा कार्यक्रम रंगतदार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही अधिक मनापासून केला. अरे असं आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणत नाही. धन्यवाद.